नमस्कार रसिको, साहित्य यांच्या आजच्या या भागात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य यांच्या निमित्ताने आणि वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचनाचा अतिशय एक सुंदर प्रवास खरं तर या कार्यक्रमातून आपण करतोय. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत अनेक लेखक, कलावंत, विविध क्षेत्रातली मंडळी, प्रशासकीय अधिकारी, राजकारणातले मुरब्बी नेते आणि या सगळ्यांच्या साथीने सोबतीने हा अतिशय सुंदर वाचनाचा प्रवास आपल्याला घडतोय. वाचन कुठेतरी मुळापर्यंत जायला हवं, वाचनाची प्रेरणा एकापासून दुसऱ्याला मिळायला हवी, हाच उद्देश खरं तर या कार्यक्रमाचा आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचनाचा हा संस्कार, वाचनाचा हा वसा, वारसा आपण पुढे नेऊया. तेव्हा मराठी भाषा विभाग निर्मित राज्य मराठी विकास संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य यान या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. साहित्य यान या वाचन प्रेरणा दिवसाच्या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं मनःपूर्वक स्वागत. सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत असणारे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे हे एक उत्तम गझलकार सुद्धा आहेत. त्यांचीच एक सुंदर अशी गझल, ते राजमार्ग सारे लखला बहो तुम्हाला, गेलो जिथे जिथे मी रस्ता तयार केला. आणि अशा प्रकारचा चांगल्या रस्त्यावर जर आपल्याला चालायचं असेल, चांगला मार्ग निवडायचा असेल, तर वाचन आपल्याला मदत करत असतं. जी ए कुलकर्णी यांचा सांज शोपून हा कथासंग्रह, आणि या कथासंग्रहामधील काही भाग डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आपल्यासमोर सादर करणार आहेत. गुरुदत्त यांच्या जीवनावरील सत्यासरण लिखित त्या 10 वर्षातील गुरुदत्त हे एक अतिशय सुंदर आणि वाचनीय असं पुस्तक. या पुस्तकामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच त्यांचे काही चित्रपट आहेत, त्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेचा सुद्धा वेध घेण्यात आलेला आहे, आढावा घेण्यात आलेला आहे. आणि या पुस्तकातला काही भाग अभिनेत्री लीना भागवत सादर करणार आहेत. नमस्कार, मी आज आपल्यासमोर जी ए कुलकर्णींची प्रॉमिथियस ही कथा सादर करतो. विशाल निष्पर्ण काळ्या खडकाच्या टोकावर उभे राहून प्रॉमिथियसने खाली पसरलेल्या जगाकडे पाहिले आणि क्षणभर त्याला स्वतःच्या मनात सतत जळत असलेल्या अपार दुःखाचा विसर पडला. हे अमानुष भव्य सौंदर्य आणि त्या महान शरीरात हृदयाप्रमाणे उभे असलेले आपण, भोवती आभाळात करड्या रंगाचे प्रचंड ढग पसरले होते व त्यातून मध्येच विजेची जिवंत रेषा सळसळून जात असे. प्रॉमिथियसला वाटले आपण एका अति सामर्थ्यशाली राक्षसाच्या मेंदूमधून प्रवास करीत आहोत आणि त्यात एखादा विलक्षण विचार येताच ही देदीप्यमान वीज चमकून जात आहे. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, या अशा रखरखीत पर्वतावर आपण काय करीत आहोत? सर्वत्र पसरलेल्या धगधगीत उन्हाप्रमाणे असमाधान आपल्या मनात का निर्माण झाले? आपले सारे मित्र ऑलिम्पस पर्वताच्या शीतल छायेत जीवन घालवत आहेत, देवाची मनधरणी करून सुखी होत आहेत. आपण अमर असल्याने आपणाला मृत्यूची भीती नाही, मग आपण अतृप्त का? आपल्या मित्रापासून दूर आपण या उग्र खडकांमध्ये कोणत्या गूढ यातनेमुळे भटकत आहोत? या कठोर पर्वताविषयी आपल्याला एवढी तीव्र आपुलकी का वाटते? अनादि कालापासूनचे बंध जागृत होत असल्याप्रमाणे आपण हजारो योजने अंतरावरून या अजस्त्र आभाळ फाडणाऱ्या शिलाखंडाकडेच का धाव घेतो? पण खालच्या एका दुःखानं, खालच्या एका दृश्याने त्याची तंद्री मोडली. खाली एका दरीत खूपशी गिधाडे घिरट्या घालत कशावर तरी तुटून पडत होते. प्रॉमिथियस खाली उतरून आला. ती गिधाडे एका मेलेल्या जनावरात आपल्या आधाशी चोची खुपसत होती, पण त्याचे लक्ष एका निराळ्याच गोष्टीने वेधून घेतले. काळ्या पंखांचा फडफडाट करत मांसाचे लचके तोडणाऱ्या त्या घोळक्याकडे पाठ करून दूर अंतरावर एक गिधाड एकाकी बसले होते. उपास मारीने त्याचे अंग जीर्ण झाले होते
व त्याच्या अवघ्या प्राणांचे दोन थेंब होऊन राहिल्यामुळे त्याचे डोळे मात्र जिवंत दिसत होते. त्याच्याविषयी प्रॉमिथियसला एकदम आपुलकी वाटली. त्याला वाटले, तूही या घुळक्यापासून अलिप्त आहेस, आपल्या लोकांपासून एकाकी आहेस. तो त्या गिधाडापाशी गेला आणि म्हणाला, ही इतर गिधाडे अगदी चोची भरून बाहेर पडेपर्यंत खात आहेत. तू उपासमारीने जर्जर झाला आहेस, पण तू मात्र तिकडे ढुंकूनही पाहत नाहीस, हे कसे? गिधाडाने त्याच्याकडे मान वळवली आणि त्याचे डोळे पेटल्यासारखे झाले. कारण मी वेडा आहे आणि मी माझ्या वेडावर जगत आहे. माझी जी भूक आहे ती असल्या निर्बुद्ध मांसाची नाही, ते म्हणाले. म्हणजे तुला त्या दीन असहाय्य मानवाचं मांस पाहिजे काय? अंग शहारून प्रॉमिथियस म्हणाला, छट. तिरस्काराने गिधाड म्हणाले, मानवाचे जीवन तर जास्त क्षुद्र आहे. आमच्यापैकी चार जणांनी हल्ला केला तर त्याला स्वतःचे रक्षण करता येत नाही. अग्नी निर्माण करता येत नसल्यामुळे अंधार पडला की तो भीतीने थरथरू लागतो आणि मग धगधगीत डोळ्यांची श्वापदे त्याच्या समोर त्याच्या मुलाबाळांना ओढून नेतात. त्याच्या मांसाची मला हाव नाही, माझी झेप निराळीच आहे. मला अमर व्यक्तीच्या देहावर जगायचे आहे आणि तेही त्याच्या जिवंत हृदयावर. माझी चोच मी आत खुपसत असताना त्या हृदयाची धडधड मला समजली पाहिजे, त्या भव्य अमर चेहऱ्यावरील वेदना मला दिसली पाहिजे. खडकावर प्रचंड लाट फुटावी त्याप्रमाणे प्रॉमिथियस हसला आणि त्याच्या त्या ध्वनीने सारी दरी भरून गेली. अरे वेड्या, तो म्हणाला, कोणता अमर पुरुष तुझ्या समोर असा उभा राहून तुला हृदयात चोच खुपसू देईल? या अशक्य स्वप्नाने तू मात्र उपाशी मरशील. तसेही होईल? कदाचित तसे होणार नाही, गिधाड शांतपणाने म्हणाला. भवितव्यतेचा खेळ कुणी पाहिला आहे? जर माझे स्वप्न खरे ठरले तर ते भाग्य वाट्याला आलेला मीच पहिला पक्षी असेल, नाहीतर असले अमर्याद उद्दाम वेड उरी घेऊन मेलेला, म्हणून माझे नाव तुझ्या ध्यानात राहील. प्रॉमिथियस हसून तिथून निघाला, पण मानवाच्या अंधाऱ्या असहाय्य जीवनाच्या आठवणीने मात्र त्याचे मन ढवळून निघाले होते. त्याच्यात फार पूर्वीचे स्वप्न जागे झाले. ढगात वीज चमकावी तसे त्याचे वेड चमकले. त्याला वाटले, गिधाडासारखा पक्षी आपल्या वेडावर जगतो, आपण तर देवाच्या सामर्थ्याचा अमर पुरुष. असे विशाल खंड उचलून ग्रह ताऱ्यांकडे फेकण्याचे आपले बळ. त्याचा निश्चय कायम झाला आणि तो वेगाने ऑलिम्पस पर्वताकडे आला. त्याने देवाच्या अग्निमंदिरातून धगधगी ज्योत उचलली आणि प्रकाश आणणाऱ्या सूर्याप्रमाणे तो मानवाकडे आला. त्याने ज्योत पुढे करताच अंधारातून हजारो असहाय कृतज्ञ हात पुढे आले आणि त्यांच्या स्तुती शब्दांनी अंधार मखमली पडद्याप्रमाणे फडफडला. प्रॉमिथियसचे मन सार्थकतेने भरून गेले. पण त्या क्षणीही आपल्या गूढ आकर्षणाने आपल्याकडे ओढणारा तो निष्पर्ण विशाल खडक आणि प्राण डोळ्यात आणून बसलेले ते उपाशी उद्दाम गिधाड यांची स्मृती मात्र त्याच्या मनावरून पुसली गेली. आज तुमच्यासमोर मी जे पुस्तक वाचणार आहे, ज्या पुस्तकातला एक भाग वाचणार आहे, ते पुस्तक आहे त्या 10 वर्षातील गुरुदत्त. संगीताच्या यथायोग्य वापराद्वारे चित्रपटाचं कथानक पुढे नेण्यात गुरुदत्तांचं कसब केवळ अतुलनीय होतं आणि त्याबाबतीत त्यांची बरोबरी करणारे फारच थोडे असावेत. कथाविषय फुलवण्यासाठी त्याला गाणं अत्यावश्यकच वाटायचं आणि त्याचं चित्रीकरण करणं म्हणजे त्याच्यासाठी आव्हान ठरायचं. गुरुदत्तच्या चित्रपटातील गाण्याचं स्थान लक्षात घेतलं तर हेही दिसून येईल की ती गाणी म्हणजे केवळ दोन दृश्यांमधील जागा भरून काढण्यासाठीची एक सोय अशा स्वरूपात कधीच नव्हती. प्रेक्षकाला जरा विरंगुळा मिळावा वा धूम्रपान करण्यासाठी एक लघु मध्यंतर लाभावा म्हणून त्याचा अंतर्भाव केला गेला असेल असंही नाही. उलट त्याच्या चित्रपटातली गाणी ही अनेकविध प्रयोजनं साधताना आढळतात. म्हणजे व्यक्तिचित्रणासाठी सहाय्य करणं,
एखादा प्रसंगाची उत्कंठा वाढवणं, कथासूत्राला एक पाऊल पुढे घेऊन जाणं आणि काही वेळा तर गाण्याचा वापर प्रेक्षकाला एखाद्या नव्याच व्यक्तिरेखेचा परिचय करून देण्यासाठी सुद्धा केलेला आढळून येतो. एस डी बर्मन, ओ पी नय्यर, रवी अशा विविध संगीत दिग्दर्शकांबरोबर गुरुदत्तने काम केलं, परंतु त्याने गाण्याच्या चित्रीकरणाबाबतीत सर्वच संगीतकारांना समान न्याय दिल्याचं आढळून येतं. म्हणजे संगीतकार कुणीही असो, सिनेमा माध्यमासाठी अद्वितीय ठरेल अशा पद्धतीनेच त्याने त्याची गाणी पडद्यावर जिवंत साकार केली. त्याचप्रमाणे त्याच्या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक कुणीही असला तरी गाण्याच्या बाबतीत गुरुदत्तचा शब्द हा अखेरचा असायचा. आणि बऱ्याच वेळा संगीत दिग्दर्शकांना गुरुदत्तच्या या इच्छेपुढे नमतं घेणं सुद्धा भाग पडलं होतं. उदाहरणार्थ, गुरुदत्तला क्लेमेंटाईन धूनबद्दल फार मोठं अप्रूप होतं आणि ते लक्षात घेता ओ पी नय्यर यांना त्यावर आधारित गाणं स्वरबद्ध करणं भाग पडलं होतं. त्यातूनच मग अजरामर ठरलेल्या जरा हटके जरा बचके ये हे बॉम्बे मेरी जान चित्रपट सी आय डी या गाण्याचा जन्म झाला. त्याचप्रमाणे हॅरी ब्लॅक अँड द टायगर मधल्या धूनबाबत गुरुदत्तांचं प्रेम लक्षात घेता एस डी बर्मन यांना सुद्धा त्या आधारे एक धून तयार करावी लागली. परिणामी सर जो तेरा चक्राय या दिलडू बाजाय चित्रपट प्यासा या गाण्याची निर्मिती झाली. लक्षणीय गोष्ट अशी की दोन्ही गाणी जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित झाली होती. आता एकीकडे मिस्टर अँड मिसेस 55 सारख्या खेळकर विनोदीपटासाठी आणि सीआयडी सारख्या तजेलदार चित्रपटासाठी गुरुदत्तने ओ पी नय्यर यांना संगीत दिग्दर्शक म्हणून घेतलं होतं, तर प्यासासाठी एस डी बर्मन यांना करारबद्ध करण्यात आलं होतं. यापूर्वी गुरुदत्तने त्याचा मित्र देवानंद यांनी निर्मिलेल्या बाजी आणि जाल या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं आणि तेव्हा एस डी बर्मन सोबत काम केलं होतं. प्यासाच्या कहाणीचा एकंदर भाव लक्षात घेता गुरुदत्तला विश्वास वाटला होता की या बंगाली संगीत दिग्दर्शकाचं हृदयस्पर्शी संगीत या चित्रपटासाठी यथायोग्य ठरेल. तसंही प्यासाच्या कहाणीने पूर्णाकार घेण्यापूर्वीच साहिरच्या चकल्याची रचना केली गेली होती आणि गुरुदत्तला त्याचा वापर करायचा होता. पुढे या चकल्यानेच प्यासाला त्याचा सूर प्राप्त करून दिला आणि चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने ते एक महत्वाचं वळण ठरलं होतं. बाजी आणि जाल या दोन्ही चित्रपटात एस डी आणि साहिर यांची जोडी चांगलीच जमली होती, त्यामुळे प्यासासाठी एकाची निवड केल्यावर म्हणजे साहिर प्यासासाठी एकाची निवड केल्यावर जोडीतील दुसऱ्याची निवड करणं अपरिहार्य ठरलं होतं. एस डी बर्मन आणि साहिर यांच्यासोबत अब्रार यांचे व्यावसायिक संबंध आणि खरं आदानप्रदान हे प्यासाच्या वेळी साध्य झालं होतं. मात्र हे खरं असलं तरी हे सुद्धा खरं होतं की साहिर सोबत त्यांची पूर्वीही एकदा गाठ पडली होती. म्हणजे 1951 मध्ये पोएट्स अँड रायटर्स असोसिएशनची जी एक सभा झाली होती त्यात अब्रार आणि साहिर यांची भेट झाली होती. अब्रार म्हणतात, त्याचं नाक चांगलंच मोठं होतं, प्रथम त्याच गोष्टीने माझं लक्ष वेधलं गेलं होतं आणि आमची चांगली मैत्री जमेल असं मला तेव्हाच वाटलं होतं. त्या काळी साहिर फियाट चालवायचा, खूप सिगरेटही ओढायचा, पण धूम्रपानाची सवय सोडून देण्याच्या प्रयत्नातही तो दिसायचा. एका हाताने तो सिगरेटचे नेमके दोन तुकडे करायचा, पण तसं करतानाही तो इतक्या सफाईने त्याचे दोन भाग करायचा की कुणालाही वाटावं की त्याने चाकूने सिगरेट कापली असावी. त्याच्या काव्याचा विचार केला तर त्याचा कल गंभीर प्रकृतीचं काव्य रचण्याकडे अधिक असलेला दिसून येतो. परंतु तसं असलं तरी चेष्टा करण्यालायक कुणी दिसलं तर त्याच्या फिरक्या घ्यायला सुद्धा त्याला खूप आवडत आणि तसं करताना त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य विलसत असे, समोरचा गारद होत असे आणि अगदी बेसावधपणे त्याच्या पकडीत येत असे. गीतकार आणि संगीतकार यांच्या परस्पर संबंधांबाबत आणि महत्वाबाबत साहिरचे काही ठाम असे विचार होते. त्याच्या या विचारांमुळे अनेक जण दुखावलेही गेले. संगीतकारापेक्षा गीतकाराचं स्थान अधिक श्रेष्ठतर असतं या आपल्या मताचं तो जोरदार समर्थन करत असे. गीतकारांना आपल्या बुद्धीचा वापर करावा लागतो तर संगीतकारांना केवळ एका वाद्याचा वापर करावा लागतो, ते वाद्य म्हणजे ग्रामोफोन, असं उपरोधिक विधान तो करायचा. संगीत रचनेसाठी प्रेरणा मिळावी म्हणून अनेक संगीतकारांनी इंग्लिश ध्वनिमुद्रिका ऐकत असत उपरोक्त विधान त्याला नेमक्या याच गोष्टीकडे इशारा करणं अभिप्रेत असायचं.
त्यामुळे तो आडमुठेपणे असा आग्रह धरत असे की एका चित्रपटासाठी संगीतकाराला जितके पैसे दिले जातात त्यापेक्षा एक रुपया आपल्याला अधिक मिळावा. अशा शर्ती अटी अशी ठाम मत यामुळे तत्कालीन अनेक संगीतकारांशी त्याचे संबंध बिघडले. एकदा सर्वजण आम्ही असेच सहज जमलो होतो. संगीतकार सचिन देव बर्मनही तेव्हा उपस्थित होते आणि साहिरला थोडी दारू जास्त चढली होती. संगीतकारांचं कार्य गीतकारापेक्षा कसं अल्पजीवी ठरतं याबद्दल आपले तो विचार जाहीरपणे मांडू लागला. सचिनदा संतापले. साहिर सोबत आता यापुढे आपण कधीच काम करणार नाही असा पण त्यांनी तिथल्या तिथे केला आणि जीवनभर तो पण पाळण्याची जाहीर घोषणा सुद्धा करून टाकली. आता हे एक नवीन संकट उभं राहिलं होतं. व्यासाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली होती आणि अखेरचं गीत लिहून होणं बाकी राहिलं होतं. गुरुदत्त आणि अब्रार यांनी एस डी बर्मन यांचा राग शांत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परिणामी एस डी बर्मन यांचा जरा चढलेला पारा काही अंशी खाली उतरला. मात्र साहिरने शब्दबद्ध केलेलं ते गीत स्वरबद्ध करण्याचं जरी त्यांनी मान्य केलं असलं तरी त्यांनी एक अट घातली. आता ती अट अशी होती की कुठल्याही परिस्थितीत त्या गीतासाठी संगीत रचना करताना आपण साहिर सोबत बैठकीत बसणार नाही. आणि अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये साहिरने ते अजरामर ठरलेलं गीत लिहिलं. ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. महाशून्य म्हणजेच बृहद ब्रह्म उर्फ पुरुष किंवा ज्ञानेश्वरानं म्हटलेला प्रज्ञाकांत. महाशून्याची स्त्री प्रज्ञा हे महायानात येतच. प्रज्ञा म्हणजे माया अविद्या किंवा प्रकृती असं ज्ञानेश्वर म्हणतोच. नाथपंथानंच ज्ञानदेवाला स्फूर्ती दिली. खुद्द नाथपंथात बौद्ध मताचा एक धागा गुंफला गेलेला होताच. इथंच ज्ञानेश्वरीत आलेलं बौद्धांचं वार्तिक पण आठवलं आणि वारकरी संप्रदायात विठोबाला बौद्ध अवतार का म्हणतात ते लखन आकळलं. माझं आत्तापर्यंतचं सांप्रदायिक तत्वप्रणालीचं अध्ययन आता अलग निर्जीव तुकडा म्हणून उरलं नाही. जाणीवेचं साधं पण सलग सणंग आपल्याला मिळालं आहे असं वाटू लागलं आणि या विश्वासाची प्रतिती दुणावायला ज्ञानेश्वरीतलेच चार शब्द कारण झाले. ज्ञानेश्वरीतले ते चार शब्द खास ज्ञानेश्वरांचेच आहेत. महाशून्य या शब्दाप्रमाणे ते उचललेले नाहीत. त्या शब्दांतून घडलेल्या प्रतिमाही त्याच्याच आहेत. पुरातन बौद्ध नाथ व वैष्णव विचारधारांच्या पार्श्वभूमीवर बौद्ध दर्शनातला शांत व दुसऱ्या दोन दर्शनांतला शांताद्भुत रस मिळवून ज्ञानदेवानं या शब्दप्रतिमा तयार केलेल्या आहेत आणि त्या पारंपरिक चौकटीत स्थानबद्ध करून टाकल्या आहेत. मला प्रथम खेचून घेतलं ते त्याच्या सहनसिद्धी या शब्दानं. हा शब्द ज्याला प्राचीन वाङ्मयात तितिक्षा म्हणतात तोच आहे. ज्ञानेश्वरी तितिक्षा शब्द अनेक वेळेला पारंपरिक रीतीनं आलेलाही आहे पण सहनसिद्धी या शब्दातील गहनता आणि गुढ सामर्थ्य अतर्क्य. हा शब्द मी तरी अजून संस्कृत प्राकृत व मराठीत आणखी कुठंही वाचलेला नाही. ज्ञानेश्वराच्या व्यक्तिमत्वाची ती अपूर्व मिराजदारी आहे. आपण सर्वसामान्यपणे सहनशक्ती या शब्द वापरतो. हा शब्द एकनाथानं सर्रास वापरलेला आहे. ज्ञानेश्वरांनंतर अमृततुल्य ओवी अनेकांनी लिहिली परंतु हा शब्द मात्र त्यालाच काय तो स्फुरला व तिथंच तो सतत गुंजाळत राहिला. त्याचा दुसरा शब्द दुःख कालिंदे. यमुनेवरच्या मूळ कथा दुःखाकुल आहेत. फक्त कृष्ण आला आणि यमुनेचे तीर खरेखुरे युवयुवतींचे प्रमदवन झाले. भ्रमर तिथे गुंजले, बासरी तिथे निनादली, तुलसी तिथे कायम बहरली, वनमालेला ऐश्वर आले, गाई गुरे व गोपगोपी भूवैकुंठात रमली आणि यमुना ही प्रेमाची नदी म्हणून भारतात प्रसिद्ध झाली. पण मूळची यमुना विफलित प्रेमानं दुःखी झालेली होती. ज्ञानेश्वराने त्या नदीतला काळेपणा व दुःख भाव जाणला. दुःख हे स्त्रवतं, वाहतं आणि उचंबळून जाणारं असतं हा अनुभव त्याने या प्रतिमेत साकारला. दुःख तरंगिणीच म्हटलं असतं तरी चाललं असतं पण ज्ञानदेवाचं कवी मन अतिशय भावसमर्थ व शब्दसिद्धीत अपार कुशल असं होतं. यमुना हा शब्द न वापरता इथं
कालिंदी या शब्द वापरून त्यानं दुःखाच्या कल्पनेतला काळेपणाही जितका मूर्त तितकाच तरल ठेवला। कालिंदीचं दैन्य ज्ञानेश्वराला सारखं भासत होत, ते त्याला फेडायचं होत। कालिंदी म्हणजेच संस्कृती, काल नदी। बुद्धानं जग दुःखमय असं उघड म्हटलंय आणि म्हणून काही भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक त्याचं तत्वज्ञान रडवं होतं असं म्हणतात। पण दुःखातून सुखाकडं हा त्याचा संदेश जर अबौद्ध वाङ्मयात कुठे खऱ्या अर्थानं प्रचित होत असेल तर तो ज्ञानेश्वरीतच। दुःख कालिंदीत काय नाही, दुःख कालिंदीतला कोमल करुण भाव, तो गहिरा निळेपणा ज्ञानेश्वरानं आणखीन वाढवला। कालिंदी केवळ स्तोत्ररूपी, परंतु स्तोत्राला मर्यादा असते, दधीला तीर असतो, बंधन असते। वाहत्या पारंपरिक व वैयक्तिक दुःखाची जाणीव जोपर्यंत माणसाला आपल्या सुखदुःखात बुडालेला असतो तोवरच होतो। पण जेव्हा तो आपल्यापासूनच अलग होतो तेव्हा दुःखाचा उबग न येता तिथे प्राणी मात्रांच्या नियतीबद्दल करुणा उत्पन्न होते। ज्ञानेश्वरांनी करुणेची प्रतिमा अशीच स्वतंत्र घडवलेली। कारुण्य बिंब आकाशात, जळात, मनात हे बिंब आहेच। सारा अवकाश कारुण्याच्या बिंबाचा आविष्कार उघडा करण्यासाठीच आहे। या आविष्कारात काळाचं भान व त्याचा दरारा याची जाणीवही नष्ट होऊ पाहते। उरतो फक्त क्षण आणि तोही प्राप्त क्षण। कारण्य बिंबाच्या दीप्तीमुळे हा क्षणच अनंतात जमा होतो। वेदांतातला बिंब प्रतिबिंबवादही कारुण्य बिंबात सुंदरपणे तरळून जातो। ज्ञानेश्वरांचा चौथा शब्द ज्ञानमित्र हा, त्याच्यातली प्रतिमा मित्र या शब्दाच्या संस्कृत व मराठी अशा दुहेरी अर्थाच्या छटांनी भारलेली आहे। मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सखा। ज्ञान हे सूर्याप्रमाणे प्रखर व तेजस्वी आहे, सृष्टीला आधारभूत आहे, उपासनीय आहे, ध्येय स्वरूप आहे, एवढा अर्थ या एकाच छटेत स्थूलपणे येतो। मित्र म्हणजे सौम्य स्वरूपी सहचर, इथं शीतलता येते, आधार येतो, जवळीक येते। सूर्य चंद्राची एकत्रित गुंफलेली प्रतिमा जणू इथं एका या शब्दाने दृगोचर होते। जगातल्या सर्व वाङ्मयात सूर्य अतिथी असतो, प्रतापी असतो, दूरचा असतो। भारतीयांना रोज उगवणारा मावळणारा सूर्य घरचाच वाटतो, पूर्वज वाटतो, पिता वाटतो। आणखी एक शब्द वरती वापरलेलाच आहे। या चार शब्दांसारखा तो ज्ञानेश्वरानं घडवलेला नाही, पण त्यानं ज्या तऱ्हेनं तो वापरला आहे त्या तऱ्हेमुळं त्याला ज्ञानेश्वरीत एक वेगळाच आकार व बोध प्राप्त झालेला आहे। हा शब्द म्हणजे पैस। पैस म्हणजे अवकाश। दुःख कालिंदीत कालाची कल्पना सामावली। पैस मध्ये अवकाशाबद्दल व पर्यायानं आकाशाबद्दलच्या साऱ्या कल्पना येऊन जातात। हा शब्द एकनाथ रामदासांनीही वापरलाय, पण ज्ञानेश्वरीत तो पालवतो तसा इतरत्र पालवत नाही, हे मात्र खरं। बुद्ध व ज्ञानेश्वर यांच्यातलं ते शांत रसाचं भरतं पाहिलं, ती करुणेची विश्वविशाल जाणीव पाहिली की त्या दोघांच्या जीवनातले साम्य विरोध व वृत्तीतला मिलन बिंदूही लक्षात येऊ लागतो। गौतम बुद्धाला विरक्ती आली ती सुखाच्या अमर्याद सेवनामुळे। जरा व्याधी व मृत्यू यांच्यात मानवतेची सर्व दुःखे भरलेली आहेत हे पाहून तो विरक्त झाला। करुणेचे तत्व निकषाला लावून त्यानं दुःखाचं विदारक चित्र काढलं आणि श्रांत मानवतेला निर्वाणाच्या उर्फ महासुखाच्या पथावर नेण्यासाठी आयुष्य वेचलं, दीर्घ आयुष्य खर्च केलं। ज्ञानेश्वरानं बालपणीच सर्व दुःखे भोगली, पारित्यक्त्य व अपमानित जीवनाचे कटू अनुभव घेतले, पण निवृत्ती बंधूंमुळे या दुःखाचे प्रमोदात्त सुखाच्या जाणीवेत रूपांतर झाले। समाजात स्थान नसले तरी कुटुंबातले स्थान ढळले नाही, आणि म्हणूनच हे विश्वची माझे घर असे तो म्हणू शकला। लहानपणी दुःख पचवल्यामुळे तारुण्याच्या आरंभ सीमेच्या दुर्दमनीय आशावादी वृत्तीत त्यानं करुणेला मोठं स्थान दिलं। आनंद सहज वृत्ती मानली, वैराग्याला वसंत मानलं, लक्ष्मीप्रमाणे मानलं। वैराग्याला इतके भावतत्व स्वरूप देणे हे दुःखाचे सुखात रूपांतर करण्याची विद्या अवगत असणाऱ्यालाच काय ते अवगत होते। बुद्धाने शांत रसात करुणेची पूर्ती केली, पण
ज्ञानेश्वरानं अद्भुताची जोड शांताला देऊन कारुण्याला चिरसौंदर्याचे लेणे चढवले. पार्थिवालाच अद्भुताच्या द्वारा त्यानं दैवी आविष्कार दिला आणि सर्व विश्वाचा समतोल साधून त्याचं सृजन सामर्थ्य टिकवून जीवनाला मृत्यूपेक्षाही उंचावण्यात त्यानं यश मिळवलं. हे खरं यश. पण समाधी घेऊन बुद्ध्याच त्यानं आपल्या जीवनाचा शारीर आविष्कार तोकडा केला. बुद्धाचे दीर्घायुष्याचे व नैसर्गिक मरणाचे आणि ज्ञानेश्वराच्या अल्प आयुष्याचे आणि समाधीस्थ मरणाचे दृश्य आविष्कार विरोधी वाटले तरी त्याची सांगता एकाच निर्वाणात अथवा महाशून्यात होते. प्रिय रणजित देसाई सनवीवी आपणांकडून निघून औरंगाबाद मार्गे नांदेडला 24/3/66 येऊन पोहोचलो. योगाचा चमत्कार एक की घरी मुलीचे आजारपण चालू होते. आता प्रकृती सर्वांची ठीक आहे म्हणून स्वस्थपणे हे पत्र. पुण्यास आपली भेट अकल्पित झाली. आपण छत्रपतींवर कादंबरी लिहिणार आहात ही गोष्ट सुद्धा मला अनपेक्षित होती. म्हणून शिवाजी या विषयावरचे बारकावे मी चर्चू शकलो नाही. ते संक्षेपाने मी आपल्या निदर्शनास आणले पाहिजेत असे वाटल्यामुळे हे पत्र. दुर्दैवाने शिवाजीविषयी अधिकृत व चांगले चरित्र उपलब्ध नाही. औरंगजेब त्या मानाने सुदैवी निघाला कारण यदुनाथ सरकारांच्या सारखा लेखक त्याला उपलब्ध झाला. शिवाजीला अजून योग आलेला नाही व नजीकच्या भविष्यकाळात येण्याची शक्यताही नाही. दत्तोपंत पोद्दार प्रमाणित चरित्र लिहू शकणार नाहीत असे वाटते. युरोपियन इतिहासकार व बंगाली इतिहासकार सेन सरकार यांच्यासारख्या थोर व्यक्तींना मराठी कागदपत्रातील बारकावे माहीत नसतात व महाराष्ट्रीय संशोधकांना अजूनही निर्विकारपणे शिवाजीचा विचार करणे जमत नाही. बमपुरंदरे बाळशास्त्री हरदास तर सोडाच, पण शेजवलकर शर्मा कुलकर्णी डॉक्टर बाळकृष्ण वैद्य यांनाही अभिनिवेश टाळता येत नाही. त्या मानाने दत्तोपंत आपटे यांनी फार शिस्तशीर काम चालवले होते. घटनांच्या पुरते बोलायचे झाले तर हे कार्य माझ्या पाहण्यात आलेल्या पुस्तकात श्री दी व्ही काळे यांनी जास्तीत जास्त चोखपणाने केलेले आहे. विवेचन हा त्यांचा प्रांत नव्हता. आपण हे पुस्तक बारकाईने पाहावे अशी आग्रहाची सूचना आहे. शिवाजीच्या चरित्रविषयक साधनात रामदासी पंथाच्या बखरी या सर्वात जास्त अविश्वसनीय आहेत. मेरुस्वामी व दिनकर हे दोनच शिष्य असे आहेत की जे समर्थ वारले त्यावेळी वयाने प्रौढ होते. इतर सर्वांचे ज्ञान IQ व विपर्यस्त आहे. त्यापेक्षा मराठेशाहीच्या बखरी अधिक विश्वसनीय आहेत. पण त्यातही सर्वात अविश्वसनीय मल्हारराव चिटणीसाची बखर व सर्वात विश्वसनीय सभासदाची बखर आहे. दुर्दैवाने वस्तुस्थिती अशी आहे की शिवाजीच्या संदर्भात फारसी साधने सुद्धा अस्सल कागदपत्र वजा जाता विश्वसनीय नाहीत. यापेक्षा विश्वसनीय पोर्तुगीज फ्रेंच व डच रेकॉर्ड आहेत आणि मराठी अस्सल कागदपत्र सर्वश्रेष्ठ साधने आहेत. आपण कोणत्याही घटनेबाबत स्वतःचे मत निश्चित करताना विश्वसनीयतेचा हा क्रम ध्यानात असू द्यावा व बखरकारात सर्वात विश्वसनीय म्हणजे सभासद. तोही फार ढोबळ चुका करतो ही बाब समजून घ्यावी. आपणाशी बोलताना चिटणीशी बखरीचा परिणाम सतत जाणवत होता. अविश्वसनीयतेत ह्या बखरीचा क्रम फार खाली आहे. कादंबरी लेखनाचा आधार वास्तवाचे अवलोकन व आकलन हा असतो अशी माझी धारणा आहे. हे आकलन व अवलोकन कलाकृती बनताना सलग एकजीव अनुभवांचा आकार धारण करते. सामाजिक कादंबरीत आकलन अवलोकनाची कक्षा वर्तमान वास्तव आहे. ऐतिहासिक कादंबरीत तिचे स्वरूप ऐतिहासिक वास्तव हे आहे. ऐतिहासिक वास्तव फुटकळपणे उपलब्ध होते. त्यातील रिकाम्या जागा भरणे हे सारे वास्तव समूर्त साकार करणे
तितकेच खऱ्या ऐतिहासिक कादंबरीत कल्पिताचे स्थान असू शकते. कल्पिताचा पसारा ही सीमा ओलांडू लागला म्हणजे मग त्या वाङ्मयाचे स्वरूप रंजनात्मक होते. हे काम नाथमाधवांनी यापूर्वी करून ठेवले आहेच. हरिभाऊंनी सगळा शिवाजी घेतला नाही, पण उषःकाल, सूर्योदय, गड आला पण सिंह गेला मध्ये काही टप्पे घेतलेले आहेत. नाथमाधव आणि हरिभाऊ यात हरिभाऊ चांगले, पण दोघातील फरक प्रमाणाचा आहे, प्रकाराचा नव्हे. याच रांगेत आपणास उभे राहायचे आहे की स्वामीच्या रांगेत उभे राहायचे याचा निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे. शेवटी कलाकृती उभी राहते सामर्थ्यवान व्यक्तिरेखेवर. व्यक्तिरेखेचे हे सामर्थ्य वास्तवाच्या आकलनातून येईल. आदर, श्रद्धा या बाबी तिथे अपुऱ्या पडतात. वरील उपदेश मी करणार नव्हतो. आपण सहज बोलताना म्हणालात की मी इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका सारेच घेणार आहे, म्हणून वरील सल्ला अनाहूत दिला आहे. छत्रपतींचा अवतार अगर संत करण्यापेक्षा त्यातले भव्य आणि सलग माणूस पण रंगविणे मला महत्वाचे वाटते. धन्यवाद. मंडळी, किती वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर कथा, कादंबरी या वेगवेगळ्या रूपातनं आपल्या समोर साहित्य साकारतं. म्हणजे आत्ताच्याच लेखात आपण पाहिलं त्याप्रमाणे ऐतिहासिक कादंबरी कशी लिहावी, त्यातलं वास्तव, इतिहासातलं वास्तव आपल्या समोर कसं साकारावं, आणि ते इतिहासातलं वास्तव मांडताना लेखकाने त्याचं अवलोकन आणि आकलन कसं करावं याविषयी अतिशय विस्तृतपणे नरहर कुरुंदकरांनी लिहिलेलं आहे. अतिशय परखड असे विचार सुद्धा मांडलेत, आणि त्यामुळेच कोणत्याही प्रकाराची किंवा कोणत्याही साहित्य प्रकाराची एक वेगळी ओळख या माध्यमातून आपल्याला घडली. पण मंडळी, या सगळ्यात लेखक महत्वाचा. लेखक, त्याचा संघर्ष, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि याच गोष्टी कुठेतरी कथारूपाने आपल्या समोर आलेल्या दिसतात. मग तो लेखक, त्याच्या आजूबाजूचं वातावरण, कदाचित त्याची परिस्थिती वाईट असेल पण आजूबाजूची मंडळी त्याला मदत करत असतात, आणि या मदतीतनच कुठेतरी साकारत जाते त्याची स्वतःची अशी एक भूमिका. या पुढची कथाही अशीच आहे, एका लेखकाची. कदाचित परिस्थितीत फार काही बदल झालेला नाहीये कालही आणि आजही. ज्या दिवशी माझ्यापाशी पैसा असतो, मग तो एक आण्यापासून एका रुपयापर्यंत असतो, ज्या दिवशी माझ्यापाशी पैसा असतो त्या दिवशी थोडंफार दुःखी. हे ऐकून तुम्ही मला वेडात काढाल मला माहिती, पण माझ्या दुःखाचं कारण वेगळं आहे. पैसा नाही हे गृहित धरून मी जो माझा निष्क्रिय जीवनक्रम आखलेला असतो तो नेस्तनाबूत होतो, म्हणून मला दुःख. पैसा नसूनही पैशाचं सुख भोगण्याची जी काल्पनिक तृप्ती एरवी आणता येते ना, ती त्या दिवसापुरती तरी नष्ट होते. मग खरोखर पैसा असलेल्या माणसासारखं मला त्या दिवशी वागावं लागतं. ठेवणीतले कपडे काढावे लागतात, गबाळेपणा टाकून व्यवस्थितपणा धारण करावा लागतो, आणि मग चार बड्या लोकांच्या घरचे उंबरटे झिजवण्यासाठी बाहेर पडावं लागतं. मग सकाळचे 9 वाजले असताना त्या लोकांना साखर झोपेतून उठवावं लागतं, त्यामुळे ते अर्थातच माझ्यावर चिडतात आणि मग संतापून विचारतात, तुम्हाला काही काळ वेळ कळते की नाही, आधी बाहेर वा बघू. मी शरमून बाहेर जाऊन उभा राहतो. मग काही वेळाने हे महाशय हात तोंड धुवून बाहेर येतात आणि मला आत बोलावतात. मी बावळटपणे हसत मग पुन्हा आत प्रवेश करतो. आपला अपमान झालाय असं जे उगाचच वाटत असतं ना, ते विसरण्याचा प्रयत्न करतो. अपमानाच्या त्या जखमेवर त्यांच्या नंतरच्या त्या स्वागताची मनपट्टी लावून टाकतो. एवढ्यात मग ते विचारतात, बोला काय काम आहे. इथं मी खरं पाहता बोललो, माझ्या कामाची त्यांना आधीच कल्पना असते. पुन्हा आठवण करून देण्यासाठी किंवा काम झालेलं असलं अथवा होणार असलं तर विचारण्यासाठी म्हणून मी आलेलो असतो. आणि मग लाचारीच्या स्वरात मी बोलू लागतो, ते नोकरीच्या कामासाठी. पुढचं मला ते बोलूच देत नाही.
हल्ली नोकऱ्या मिळणं किती कठीण झालंय ते मला रसभरीत वर्णन करून ऐकव. टायपिंग येतं का? निदान शॉर्ट हँड तरी? शॉर्ट हँडचा क्लास तरी जॉईन करा. निदान एखादी ऍडिशनल क्वालिफिकेशन असली तर बरं पडतं, वगैरे वाक्यांची पैरझड. आता आमच्या क्वालिफिकेशनचा इथं काहीच उपयोग होणार नसल्यामुळे मी तिचा मुद्दा उल्लेख करत नाही. मग आजच्या तरुण पिढीच्या अकार्यक्षमतेवर हल्ला चढतो आणि मग बघू जमलं तर असं मोघम आश्वासन मिळत पुन्हा वर एक कप चहा. यापेक्षा आणखी काय हवं? मी खुश होतो त्या महान माणसाविषयीच्या आदरानं माझं अंतःकरण अगदी भरून येईल. आता थोड्याच दिवसांनी आपण नोकरीला लागणार असा विश्वास वेडा विश्वास वाटला. आणि चालत निघालो की वाटेतच मी नोकरीला लागलेला असतो. माझ्या खिशात सारखे पैसे कुळकुळत असतात. शनिवारी दुपारी मग ऑफिस सुटल्यावर मी तडक घरी न येता एखादा इंग्लिश पिक्चर पाहायला जातो आणि मग मी एकट्यानं घेतो, मी आणि माझी मित्रमंडळी. त्यांची तिकीटं देखील मीच काढलेली असतात आणि एव्हाना माझं लग्न देखील झालेलं असतं. माझी बायको मोठ्या उत्कंठतेनं माझी वाट पाहत असल्याची आठवण येऊन पिक्चर संपल्यावर घाईघाईनं मी घरी येतो तर ती दारातच उभी असते. मला पाहताच ती सांगते, तुमची ही कथा त्या मासिकानं स्वीकारण्याचं पत्र आलंय ना. मी उत्तरतो, छे, मी काहीच उत्तरत नाही. मोटारीच्या कर्ण कर्कश करण्यानं दचकून मी भानावर येत रस्त्याच्या कडेला होतो. आता कुठं जायचं या विचारात पडतो. तोच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला जाण्याची आठवण येते. तिथं जाऊन माझं रजिस्ट्रेशन कार्ड रिन्यू करून घेतो. मग उगाच दुसऱ्या खोलीत डोकावण्यासाठी धडपडतो. नोकरीची एखादी ऑर्डर आलेली असेल तर आपला नंबर लागेल अशी उगाच वेळी आशा वाटू लागते. म्हणून मग अधिक पुढे घुसण्याचा प्रयत्न करतो. पण एवढ्यात तिथल्या पट्टेवाल्याचं लक्ष माझ्याकडे वेधत तो येऊन मला बाहेर घुसकून लावतो. तिने वेळी येऊन मी बाहेर कोलमडतो. मनाला एक असा विचित्र उद्वेग वाटू लागतो. पण एवढी सहनशीलता धारण करायलाच हवी असंही मग वाटायला लागत. त्यानं कमरेत लाथ का घातली नाही याच आश्चर्य वाटत. त्याबद्दल मनातल्या मनात समाधान मानून मग मी बाहेर पडतो. मग पुन्हा एका बड्या माणसाची आठवण येते. अहमद रजा बोहरी या बड्या आसामीची. आणि मग धावपळ करत मी त्याच्या बंगल्यावर थडकतो. बंगल्यात खाली पेढी आणि वर त्याचं निवासस्थान आहे. मी खालीच थांबतो. रजाक साहेब जेवायला वर गेलेले असतात आणि नेमकी याच वेळी मला भूक लागली असल्याची जाणीव होते. हात खिशात जातो पण त्यात फक्त 5-7 आणि शिल्लक उरलेले असल्याने पुन्हा निराशेनं बाहेर येतो. वाटत समोरच्या हॉटेलला चहा पाव खाऊन यावं. पण तेवढ्यात त्यांचा गडी येऊन सांगतो, शेठ मी तुम्हाला वर बोलावलंय. कसल्या तरी अपेक्षेने मी वर जातो. दारातून डोकावतो. रजाक साहेब दिवाणखाण्यात जेवायला बसलेले असतात. मला पाहून म्हणतात, अरे आओ अंदर आओ. मी संकोचाने आत जातो. तिथल्या खुर्चीवर अवघडून बसतो. मग भुकेनं वखवकलेल्या नजरेनं शेठजींच्या ताटातल्या पदार्थांकडे पाहतो. मुर्गी चावल, पुलाव, कबाब, कटलेट्स असले नमुनेदार पदार्थांवरून माझी दृष्टी सरकत अखेर शेठजींच्या जबड्यावर स्थिर होते. त्यांच्या हातांच्या हालचालीने पुन्हा अस्थिर होते. त्या हालचालीवर हुकूम जबड्यापासून ताटापर्यंत मग माझी नजर लंबकाप्रमाणे हलू लागते. ते जेवता जेवता म्हणतात, खाने को आओ. मी उत्तरतो, बिस्मिल्ला, आप खाइए. ते पुन्हा आग्रह करतील असं वाटतं. पण त्या अपेक्षेने मी त्यांच्याकडे पाहतो. पण ते पुन्हा आग्रह करण्याच्या पंधत पडत नाही. आपले खातच राहतात स्वतःच. या गृहस्थांना जेवल्याबरोबर चहा घेण्याची सवय असल्यानं आपल्याला आता फक्त चहाच मिळणार हे एवढं मला कळून चुकलेलं. मग मी ते कसं जेवतात हेच पाहत राहतो. आणि मग त्यांच्या मुखावरील तृप्ती न्याहाळता न्याहाळता मला माझंच पोट भरल्यासारखं वाटू लागलं. त्यांच्या मुखावरील तृप्ती मला तृप्त करते. अतृप्त तृप्तीनं मी समाधान पावतो.
मग काही वेळाने त्यांची मुलगी वय वर्ष अदमासे 18 ती चहाचे 2 कप घेऊन येते. तिनं काही खायला आणलं असेल असं वाटत पण तेही व्यर्थच ठरत. एका हाताने चहाचा कप घेत दुसऱ्या हाताने ती माझी कथा असलेल्या मासिकाचा अंक मी तिच्या पुढे करतो. तिला जेमतेम का होईना मराठी वाचता येत असल्यामुळे ती भराभर माझी कथा आणि नाव वाचते. मग हलकेच आपल्या डोकीवरील पदर माग सारत विचारते, तुम्ही एवढं हे मराठीत कसं लिहिता? हातानं असं उत्तर माझ्या मुखावर आलेलं असतं पण तिच्या मुखावर माझ्याबद्दल चमकत असलेला अभिमान मला तसं उत्तर देऊ देत नाही. मोठ्या प्रयासानं मी ते दाखवून दुसरं काहीतरी असं उत्तर देतो. मग तिच्याकडे पाहत राहतो. शेळीची खाकरतात तसं दचकतो, तीही दचकते आणि अंक टाकून आखवाय. मग मी मूळ विषयाला हात घालतो. नोकरीसाठी त्यांची विनवणी करू लागतो. कुठेही द्या, कसलंही द्या, कसलंही काम द्या, मात्र जास्त त्रासाचं नको. नाही म्हणजे माझी ही प्रकृती अशी म्हणून अशा प्रकारे बराच वेळ आळवणी केल्यावर ते मग सावकाश उत्तर देतात. आजकाल आपल्या लोकांना नोकऱ्या मिळणं फारच कठीण झालंय. आपल्या लोकांना म्हणजे मुसलमान. सगळीकडे आपले दुश्मन भरलेले आहेत. शब्द तरी कुणाला टाकायचा? मी अडखळत म्हणतो, पूर्वीच मुसलमानांचं पर्सेंटेज होतं ते आता कमी झालंय फाळणीनंतर, त्यामुळे गप्प बसा तुम्ही. ते माझ्यावर खिकसून म्हणतात, तुम्ही लोकांनीच सगळी घाण केली आहे. त्यांच्यात नाचता, त्यांच्या जबानमध्ये लिहिता, मग ते का नाही दाद घेत तुमची? ते गेले झक मारत, तुम्ही आमचे म्हणवता ना, तर तुम्ही घ्या ना आमची दादा, असं मी मनातल्या मनात म्हणतो. आणि मग त्यांच्याशी बोलतो, अहो पण सगळीकडेच मंदी आली आहे, उद्योगधंदे चालत नाही पूर्वीसारखे. का मंदी आली आहे? मंदी का आली आहे? ते मला सवाल टाकत. पाकिस्तानात बघ, तिथे माझी ब्रांच कशी झक्क चालली आहे. मला अर्थकारण काही कळत नसल्यामुळे त्यांच्या मंदीच्या सवालाला मी उत्तर देऊ शकत. पण पाकिस्तानची हालत दिवसेंदिवस बिकट होत असूनही त्यांचा लुंग्यांचा धंदा तिथं बरकतीत चालावा याचं नवल नाही एवढं अर्थशास्त्र मला कळलं. वाटतं त्यांना देऊ का उत्तर, मग जा ना आपलं चंबू बाबाला आटोपून पाकिस्तानात आणि इथला धंदा माझ्या हवाली करा. पण मला कुठलं असं उत्तर देणं जमायला. आणि मग पुन्हा विचार केला, ते चिडून खरोखरच गेले म्हणजे? एवढा व्याप, एवढा पैसा, माझ्याच्यानं काय होणार आहे? तो कोण सांभाळणार? नाही, मला आपली 120 रुपयांची नोकरी आहे ती पुरे. हे सगळे सुविचार माझ्या डोक्यात आल्यामुळे मग मी त्यांना म्हणतो, दुसऱ्या कुठं नाही तर तुमचे एवढे धंदे चालले त्यात काहीतरी द्या ना काम. ते तिरस्काराच्या स्वरात मला विचारतात, तुमच्यानं काय होणार आहे काम? एकदा माणूस हे असं काही लिहायला लागला तर मी फुकट गेलंच म्हणून समजा. आमच्या धंद्याची आम्हाला ट्रॅजेडी नाही करून घ्यायची. ते मोठमोठ्याने हसायला लागले. मला ते ऐकून येत असत आणि तरीही त्यांच्या छोकरीच्या घरातल्या विलोभनीय हालचालींकडे मी पाहत असतो आणि एकदम माझं मन हलकेच पुटपुटू लागत. अरे छोकरी तर तुझ्यावर फिदा झाली आहे, तिच्या हालचाली बघ कशा, तुझं लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. तिच्या रूपानं तुझं नशीब आज तुला साथ घालतंय, मग बिचकतोस कशाला? कसली उचल तिला, पळव, उडव, काय हवं ते कर. अरे रझाक साहेबांच्या अफाट संपत्तीचा वारस व्हायची आहे, आयती चालून आलेली संधी आहे, मग का दबडतोयस वेळ? निदान नशिबाचा हा डाव खेळायला तरी काय हरकत आहे? लागला लग्गा तर ठीक, नाहीतर मग आहेच नेहमीच वडवण भटक ना. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी येऊन भीमानं ताटकन उडीच मारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते. त्या अक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वरसत होता. वारा मंद वाहत होता, त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होत आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरली होती. जुने पत्रे, चट्ट्या, फळ्या, पोती यांनी तिथं घराचा आकार घेतला होता. दिवसभर पोटाच्या पाटी
धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या चिंचेखाली जात होता. भीमा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या उपनगराकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुबळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती. लाल रंगाचा मोठा पटका असा तो भीमा अंगानं दांडगा जबरा होता. पिवळं धोतर, जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख. तो भर पैलवानासारखा दिसे. त्याचं ते प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिश्या, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येकांना हुरहुडीच भरे. भीमाचं गाव दूर वारणीच्या काठी होत, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काय मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती. पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत. यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात त्याला एका खाणीत कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन तिथं डोंगराला जणू टक्करच देत होता. परंतु 7 महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अंगातली कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्याने तिथं आंघोळ केली. उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तेवढ्यात त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख माड्यांची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या बघून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल विचार कंटाळून मेलं सुटला असेल एकदाच असं त्याला वाटलं. आपण असेच मरणार. 2 दिवसात उपासमार सुरू. नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल, आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे झाला. त्यानं वाकून निरकून बघितलं. 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मोठी दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत. त्याला हर्ष झाला. मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला आणि जगण्याचा मार्ग सापडला. आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातली मसन वाटी तुडवू लागला. प्रेताची राख जमवून ती चाळू लागला. रोज त्या राखेतून सोन्याची कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, वाळा, अंगठी असं काही ना काही रोज घेऊन येऊ लागला. भीमाचा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताचं सोन्यावरचं सोनं, अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं हे त्याला ठाऊकच होतं. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगुट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी आपल्या पोरीसाठी, नाबदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणं आणि मरणं यातलं अंतरच आता त्याला कळेन असं झालं. ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं, गरीबानं मरूच नये असा त्याचा दावा होता. बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता. मड हे त्याच्या जगण्याचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागात काही चमत्कार घडले. पुरलेली मडी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत नदीवर येऊन पडलं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले. अलीकडे मडी नदीपर्यंत कसे जातात? त्या प्रत्येकाला नवल वाटलं. कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं जागं झालं. पाळतीवर गेलं पण मड्यावर पाळत ठेवणं
तितकं सोपं असतं. सूर्य मावळला, सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज कुठंतरी जाणार तो हे तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली, कुठंतरी दुसरं काम करा. मड मड्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात, तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काही करीन, त्यात काय, माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे. तसं नवं नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, अहो भूता खेतासारखं हे हिंडणं चांगलं नाही, मला भीती वाटते बाई. मसण वाट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं ही मुंबई म्हणजे एक भूताचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसण वाट्यात कुसतात. भूतांची पैदास शहरात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गुरकून म्हणाला, मुंबईत चाळून मला काय मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले त्यांनी मला, पण आता ती राख मला 10 रुपये देते. असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती आणि भीमा निघाला होता. भीमा अंधारातून निघाला. त्यानं डोकेला टापर बांधली, वर पोत्याची खोळ घेतली, कंबर बांधली, काकेत एक पहार घेऊन तो डेंगा टाकत चालला. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्याचं टोळकं हुक्के देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठेतरी घुबड घुतकार करून भेसुरतेत भर घालत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होत. आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला आणि एकाएकी वीज उठली. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडायचा संभव होता त्यामुळे भीमा घाबरला. पाऊस पडला की नवी गोर म्हणजे प्रेत पुरलेली जागा सापडणार नाही याची त्याला चिंता पडली. म्हणून तो चपळाई करत होता, त्याला घाम फुटत होता, पण तो भान हरपला होता. मध्यानरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला. भयचकित होऊन मटकन बसला. वारा भरभरत होता. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होत. भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होत, मुसमुसत होत, माती उकरत होत. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. सरळ काही शांत आवाज येईन असा झाला. तोच कोणीतरी पाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण जवळच ती नवी गोर प्रेत पुरलेली होती आणि 15 कोल्ही जमून तिला चौफेर उकरत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दूरूनच त्यांनी घळी फाडायला आरंभ केला होता. प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकावर गुरगुरत होती. पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोली चमकली चमकली आणि मुरून बसली. त्याचा भीमाला चेव चढला. कोल्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला. आणि याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुखीत झाला. त्याचं सर्वांग शहारलं. हातातली पोती झटकून त्यानं पार सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. रपाट्यानं कोल्हा गारद केला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण ओढला आणि रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला प्रारंभ झाला. चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हा येईल तिकडे तो पहारीचा दणका मारत होता. कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळत होते. गावातल्या उपनगराच्या शेजारी
ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्याशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांची मृतदेहासाठी दारुण रण पेटले होते. सृष्टी निद्रा घेत होती, मुंबई विश्रांती घेत होती. तो उपनगर निपचित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्याला पाडत होता. कोल्हे त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडीत होती आणि त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विवळत होता, शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणं, किंचाळणं यामुळे ते स्मशान थरारून उठलं होतं. कितीतरी उशिरानं कोल्ह्यांचा कल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतले ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला. तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोल्ही तुटून पडली आणि हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढं आगळ कोल्ही पराभूत झाली. त्यानं आपला पराजय कबूल करावा लागला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या खाकीत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढे उभं होतं. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती, ती भीमानं उरवडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोट घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बछाणी उचकटली. एका बाजूनं ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याबरोबर दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कुल्लेकुई केली. सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला, पण त्यांच्या त्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली. गाव जागा झाला. अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं, चला पळा, कोणीतरी ओरडलं. आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाढेत घालून सर्वच कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर प्रहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं प्रहारच काढली. खटकन त्याची दोन बोट प्रेताच्या दातात अडकली. अडकी त्यात सुपारी सापडावी तशी भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली. आणि त्याच वेळी वस्तीकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्यानं हातातली लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरानं मारलं आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात पोटात रुतले, त्याच्या अंगात मुंग्या उरल्या. हेच खरं भूत, हे आपणास पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार मारतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील, असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या, सोड 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 मला, तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोट ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती, फक्त चामडीला चिकटून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात येऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला. त्याची स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची ती दोन बोट कापून टाकले आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची चांगली बातमी आली. पण तो हत्तीसारखा भीमा लहान मुलासारखा रडू लागला, कारण डोंगर फोडणारी ती दोन बोट तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. जंगलांचं देणं. जंगलं कशी निर्माण झाली असावीत? वाऱ्या वादळानं वृक्षांचं बीज जिकडे तिकडे विखुरलं, पाण्यानं ते वाहून आलं, तर कुठं पाखरांनी आणून टाकलं, जमिनीच्या पोताप्रमाणे कुठं ते वाया गेलं, तर कुठं रुजलं, वाढलं, जनावरापासून वाचलं तेवढं फोपावलं, त्यांची झाडं झाली, कुठं एकटं रुकतं,
कुठं समूहाला स्वतःचा मुक्तपणे आकारबंध शोधित, पण असा आकार शोधताना शेजारी वाढणाऱ्या झाडांचंही भान ठेवावं लागतं. सख्या सोबत्यांना जवळ करावं लागतं, तर कुठं परक्यांना दूर सारावं लागतं. झाडं सपाट जमिनीपासून वरवर डोंगरमाथ्याकडे उघड्यावर जाऊ लागतात. तिथं पूर्वी असलेली झाडं नव्यांचं स्वागत करतात, त्यांना आकार देतात. हळूहळू तिथं राई दिसू लागते, पण खडक मात्र त्यातून डोकावू लागतो. तर कुठं गुरांच्या सतत चराईमुळं नापीक झालेली मैदानं कायमची वांज होतात. झाडं डोंगरावर पसरू लागली की वारा एखाद्या शिल्पकाराप्रमाणे त्यांना आकार देतो. ती निसर्गाचा सारा इतिवृत्तांत पोटात घेऊन वाढत असतात. त्यातली काही वरवर पसरत पर्वतावर वाढू लागतात, पण पर्वतावरील जमिनीचा पोत आणि कातळामुळं या वृक्षांच्या वर चढण्याला मर्यादा पडतात. चिवट चिवट झाडं तेवढी वाढतात, त्यातूनही गळती होते. अनेक रानवाट आणि आकारहीन सरहद्द दिसू लागते. उघड्या धरतीला प्रावण मिळतं. चिरपल्लवी वृक्षांच्या जंगलासारखं अत्यंत स्वास्थ्यकारक व सुंदर स्थळ जगात कुठं नसावं. स्फटिकवत पाणी निर्झरातून वाहत असतं, हवा शुद्ध असते. मात्र एका गोष्टीची दक्षता घ्यावी लागते. छावणीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरही तुम्हाला रानभूल होऊ शकते. हाकेच्या अंतरावर तुम्ही असाल तर बरं, नाहीतर रानभुलीनं तुमचा मृत्यू उडवल्याशिवाय राहणार नाही. मी इथं छावणीत बसून हे सारं लिहितोय. समोर कुर्गमधील माकुतीचं खोरं, उंचच उंच वृक्ष उभे आहेत, पार डोंगर माथ्यापर्यंत पसरलेलं आणि त्या डोंगर माथ्यावर पुन्हा हिरवळ, असा शेकडो लक्षावधी किलोमीटरचा पसारा. कुठं म्हणून वास्ता माणसाची वस्ती नाही? तुम्ही म्हणाल चुकू द्या वाट, जंगलातील कंदमुळं फळं प्राणी खाऊन जगू, पण ती चुकीची कल्पना आहे. माझी एकदा अशा जंगलात वाट चुकली होती. मला दिवसभर खावयास मिळालं नाही, पाणी मात्र प्यालो. आमची छावणी खाली नदीकाठी होती. नदी ज्या दिशेनं वाहते ती दिशा धरली, समोर पाहिलं, हिरव्या निळ्या पाण्याचं तळ दिसलं. जवळ जाऊन पाहतो तो नदीकाठ. दोन्ही काठानं पाण्यात डोकावणाऱ्या वृक्षांच्या रेषा. तिथं तळ नव्हतं, नदी वळसा घेऊन वाहत होती. पुढच्या वळणावर बांबूंच्या बोरपिशी रांजी पाण्याला स्पर्श करीत होत्या. वाटेत विविध तऱ्हेचे वृक्ष भेटत, कुठं कारी, कुठं फणसांबा, कुठं जांभूळ पिसा, कुठं नागकेशर, तर कुठं टून धूप. नेचे व हाडशंगर तर विपुल होते. वृक्षावर इतकं शेवाळ की वाटे त्यांना धाड्या आल्यात. जमिनीवरच्या हिरव्यागार कारवीतून चालताना वेलीत कुठं अडकळून पडायला होत असे. वृक्षाखाली कुठं वेताचं बेट, तर कुठं माड. बुंध्यांना पाखी आलेल्या वाटायचं, वृक्ष उडण्याच्या तयारीत आहेत. पाण्यावर मोठ्या कावळ्या एवढ्या खंड्या किलकिलत उडताना दिसला. सापासारखं डोकं असलेली मोठी धनचिडी उंच फांदीवर बसून माझ्याकडे कुतूहलानं पाहत होती. सूर्याच्या उदंड प्रकाशामुळं त्या जंगलात हिरव्या रंगाचं कितीतरी सौंदर्य क्षणोक्षणी दिसे. नमस्कार. कवितेचं नाव आहे नातं. नातं निर्माण होताना कळत नाही, कधीतरी कळतं. अरेच्चा, तो बिंदू होता सुरवंटाचं फुलपाखरू म्हणण्याचा. नातं किती दाबावं घट्ट कळत नाही, घुसमटलं की कळतं अरे रे त्या बिंदूवर थांबायला हवं होतं. किती ताणायचं नातं हाही प्रश्नच असतो ते निभावताना. तुटलं की कळतं घिसाडगाई करून मी बरंच गमावलेलं आहे. नातं ब्रेक पॉइंटवर आलं की एक्सटेंड करायचं का हाही प्रश्नच असतो. तसं करायचं तर ते कशासाठी, कोणासाठी, मीच का करायचं, त्याने तिने का नाही, या प्रश्नांच्या भोवऱ्यात एकही गिरकी न घेताही विरून जातं एक नातं. पुढे कधीतरी होते त्याची एखादी कविता, एखादी कथा किंवा एक चित्र किंवा एक धून, आणि जातं ते नातं मनातून पुस्तकात, मनातून कॅनव्हासवर, मनातून DVD वर, आणि आता पेनड्राईव्ह आणि इंटरनेटवर. आता लोक म्हणतात खरंच सुंदर, आणि कंठाशी दाटून येतं ते नातं जे असताना खरंच सुंदर होतं. पण त्याचं कलेवर सजवल्याच्या श्रेयाने मी कलावंत झालो आहे असंही वाटतं बऱ्याच अंशी.
तरी पण तेच नातं क्षमेचाही पवित्र न येता मला धीर देत. अरे जे व्हायचं ते होतच असत. आता मी नाही तरी मी आहेच तुझ्यासह. मागे नको पुढे बघून वाटचाल. खळकण अश्रू ओघळताना मी चेहरा वळवतो चपाळी. या अश्रू नाही कोणी सुंदर म्हटलं तर न जाण मला बरं वाटलं क्षणभर तर ते नातं पुन्हा तुटेल. मधुबंगेश कर्णिक यांच्या लेखणीतून अजरामर झालेलं मालवणी नाटक केला तुकानी झाला मका या नाटकातल्या काही भागाचं वाचन केलं प्रमोद पवार यांनी. म्हाताऱ्या शिरीदाजीला औषध पाणी करून घराबाहेर पडेपर्यंत तातूला दुपार झाली. शिरीदाजी सुतार हा तातूचा बापूस. शिरीदाजीवर पावणाईचे वारे यायचे. दर शुक्रवार मंगळवारी शिरीदाजी गावच्या देवळात पावणाईचे वारे अंगात घेऊन वदायचा. गावातले लोक पावणाईला नाना प्रकारचे दुःख सांगायचे, गाराणे घालायचे. शिरीदाजीवरील पावणाई देवी सगळ्या भाविकांना पावायची, त्यांच्या मनोकामना पुऱ्या करायची. कुणाची रेडी चुकली असली तरी पावणाईकडे नवस, कुणाची बायको पळून गेली तरी पावणाईला साकडे. मुंबईवाल्या चाकरमान्यांच्या जीवास बरेपणा नसला तरी पावणाईच, नि कुणी करणी दिवस की केली तरी उपायासाठी पावणाईच. अशा रीतीने साऱ्या गावची मदार एका पावणाईवर होती. नि त्या पावणाईचे झाड म्हणजे शिरीदाजी सुतार. आता तोच शेक पडला होता. त्याचा मुलगा तातू सुतार हा एरवी चंडोल आणि मनमौजी असावे. घरचं काम त्यानं कधीही पाहिलेलं नव्हतं. देवदेवस्कीचे तांदूळ नारळ कोंबडे आणि नारळी नाणी शिरीदाजी नेमाने घरी आणत होता. शिरीदाजीने कधी हातात पटाशी किंवा ओळंबा घेऊन सुतारकामासाठी बैठक मारली नव्हती. अहो बोलून चालून तो पाहुण्याचा अवसर करी ना. देवीचा झाड्या त्याला ही कारागिरी काय कामाची, आणि जसा बाप तसा लेख. त्याने कधी सुताराच्या शाळेत बसून ठाकठोक केलेलं नाही. एकंदरीत दोघेही बापले पावणाईच्या कृपेवर उत्तम प्रकारे प्रपंच करीत होते. तातूची तर मजाच होती हो. त्याने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले होते आणि तरुण पुरुषाच्या स्वभावानुसार तो नेमस्त उच्छृंखलपणे वागत होता. आजही त्याचा ठरलेला नेम चुकायचा नव्हता. म्हाताऱ्या शिरदाजीला औषध देण्यासाठी त्याला घरी सकाळचा सारा प्रहर थांबायला लागायचं असलं तरी, घराबाहेर पडताना आता दुपार झाली असली तरी, रोजचा ठरलेला नेम तो काही चुकू देणार नव्हता. रोजची नदीच्या कोंडीवरची त्याची खेप ठरल्याप्रमाणे व्हायलाच हवी होती. आजही तातू सुतार घाईघाईने नदीच्या दिशेने निघाला. नुकताच कणकवलेला तंबूतला सिनेमा पाहून तो आला होता. मी त्या सिनेमातील बाप्या जसे डोळे बारीक करून शिळ घालत पावले टाकत त्याची फॅशनची पावले तशी पडू लागली. उक्षीच्या जाळीत लपवलेली गळछडी त्याने खांद्यावर घेतली. मी तो नदी काठावर आला. लांबूनच त्यानं पाहिलं. फारसा उशीर झालेला नव्हता. अद्याप बायका धुणी धूत होत्या, आंघोळ करून लुगडी बदलीत होत्या. तातू गालातल्या गालात खुशीने हसला. मी आशाळभूत बघ्यासारखा हलकेच नदीच्या वरच्या अंगाला नेहमीच्या ठिकाणाकडे जाऊ लागला. तिथे गळाची दोरी पाण्यात टाकून तो आडोशाला बसणार होता. गळाचं फक्त निमित्त हो. सारी नजर खाली असलेल्या बायकांच्या हालचालीवर. वर झुडपा पल्लीकडे कोणी तरणाटा था बाप्या आपल्याला लंपटपणे न्याहाळतो आहे याची कल्पना नसलेल्या बायका मोकळेपणे वावरत होत्या, वस्त्र बदलत होत्या आणि तातू शिळ घालत होता. हळूच सगळं दृश्य सिनेमा पाहत तसं पाहत होता. आजही तातूची तंद्री लागली होती. तो मन लावून पाहत होता. होय ती सुशीच होती, बाबल्या केसकराची मुलगी. हा तातूच्या नजरेत कधीपासून भरलेली बर्फीची वडी. तातूने डोळे विस्फारले. सुशीने आडवे लावले होते. त्या अपुऱ्या निष्णातून तिच्या घनघोर मांड्या उघड्या पडल्या होत्या आणि तातूला बसल्या जागी चैन पडणं अशक्य झालं. त्याला गेल्या वर्षभरातील कितीतरी प्रसंग आठवले. या एका बाजिंदी पुरीने त्याला किती हुलकावणी दिली होती. देवी पाहुणाही तरी किती दुष्ट आहे बघा. भल्या भल्याच्या मनासारखं घडवून आणते. एखाद्या कुरूप चकण्या वेड्या बिद्र्याला पद्मिनी बहाल करते तर तातू सारख्या एखाद्या तरुण रूपवान कंसात तातू स्वतःला
रूपवान समजत असे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या फुकट चहाच्या लालचीमुळे त्याचे सोबती त्याचा हा समज अधिकच पक्का करत होते. परंतु तातू आरशात फार काळ बघायचा नाही, त्याला मग आरशाचाच राग यायला लागायचा. साले भेंगच खराब, चेहऱ्यावरचे सगळे डाग दाखवते, झालंच तर डावट डोळा तिरळा दिसतो ते वेगळेच, भिंगात काहीतरी दोष आहे. जाऊ दे जाऊ दे. कंस पूर्ण. अशा या उमेदवार तरुणाला मात्र वर्षानुवर्ष माशा मारीत बसावे लागते. हाय 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 हाय, तातू आपल्या नशिबाला दोष देत एकटक खाली नदीच्या पात्रात पाहत होता. सुशीने पातळ बदलायला सुरुवात केली. तातूच्या उघड्या तोंडातून मुखरस पागळू लागला. तो बसल्या जागी सावरून बसला. आडोशाची उक्षीची पाने दूर करून ते दृश्य डोळे भरून पाहावे अशी जोरदार ओढ त्याच्या मनात निर्माण झाली. पण त्याला धीर होईना. आपल्या डोक्यावरील डगरीवर कुणीतरी एक परकी बाप्या बसून आपले नागडे पण न्याहतोय याची चाहूल खाली बायकांना लागली असती तर त्याने सुक्या बोंबला सारखा तातूला भाजून खाल्ला असता. आणि त्यातही पेडणे करायची बायो तिथे होती. बायो म्हणजे गर्दन काळ. तातूने स्वतःला मोठ्या मुश्किलीने आवरले आणि तो पुढील दृश्य आतुरपणे पाहायला लागला. पण चमत्कार व्हावा तशी सुशी तेवढ्यात कुठे अदृश्य झाली कळे ना. तातू हैराण झाला. साली आत्ता चांगले फॉर्मात येऊन पातळ बदलत होती. सगळे गोरे अंग कसे उन्हात आरशासारखे लखलखत होते. आणि हा हा म्हणता कुठे अंतर्धान पावली तातूला काही कळे ना. कुठे बरे एवढ्यात गेली असेल. एकाएकी गळाला हिसका बसला. खाली पात्रात सोडलेल्या गळाला तातू खरे म्हणजे विसरलाच होता. पण हातातली काठी हलू लागली नाही. तो चटकन भारावरा भानावर आला. चहा आईला मासू शिरा पडो मिळलो तर मिळलो. त्याने कशी तरी दोरी वर उचलली आणि मागे उडवली. शाबास, तातू स्वतःवर भलताच खुश झाला. एक वीद भर लांबीचा रुपेरी चकचकीत मासा गळाला लागला होता. तातूने गळ उंच उडवताच तो मागे दूर गवतात जाऊन पडला होता. तातूचे लक्ष एकदम सुशीवरून माशावर गेले. मारून दे सुसला. साली कधी नाही ती मासळी गळाला लागले आपल्याला कल्पना नसताना. तातू धावपळ करत मागे फिरला आणि शोधाशोध करू लागला. गवतनी शेरणीच्या जाळी उदंड माजलेल्या होत्या. त्यात उंच उडवलेला तो मासा कुठे तडफडत होता पावणाईस ठावक. पण एकाएका तातूच्या तीक्ष्ण कानांनी पलीकडच्या शेरणीच्या जाळीत कसली तरी खुसफुस ऐकली. मी तो माशाचा नाद सोडून तिकडे पाहू लागला थोड्याशा कुतूहलानं, थोड्याशा भीतीनं. साला किडूक तर नाही ना. वळवळत पायात जायचं एखाद्या वेळेला. सावधपणे तो पुढे पुढे जाऊ लागला. जरा पुढे जातात त्याचे डोळे दिपले. समोर जाळीत दिसलेल्या दृश्याने तो हादरूनच गेला. साली सुशी. नितीला मिठीत घेतलं होतं खालच्या वाडीतल्या बाबी चेंदवडकरने. तातूचे पाय जमिनीलाच खेळले. अपुऱ्या वस्त्रातली सुशी कशी पण त्या दशावतारी नाटकातल्या कृष्णाचा पार्ट करणाऱ्या हरामखोर बाबी चेंदवणकरावर भुलली होती. आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या विळख्यात उभी होती. आणि साला बाबल्या तिचे मुके घेत होता. तिला घट्ट आवळीत होता. छा 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 छा. गहरच झाला. आपल्याला हे बघवत नाही. जरा खाकरावं का? पण नको. जरा इथं उभं राहून पाहावं पुढे काय काय करणार ते. केला तो का? आणि झाला मग. धन्यवाद. जीव घाबरा करणारी भाषा. मॅक्सिम बर्न्सन. इकडे यायच्या अगोदर मला भारताबद्दल फारसे काही माहीत नव्हते. पण हा देश शांतताप्रेमी आणि अहिंसावादी आहे अशी माझी ठाम समजूत होती. महात्मा गांधींचे चरित्र, थोडेसे हिंदू तत्वज्ञान आणि टी एस एलियटचे वेस्टलँड, ओम शांती 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 वगैरे वाचल्यामुळे ही कल्पना झाली असेल. इकडे आल्यानंतर मी प्रथम हैदराबादला राहायला गेले. तिथे माझ्या पूर्वीच्या कल्पनांना फारसा धक्का लागला नव्हता. पण माझा मराठीचा अभ्यास सुरू झाला तेव्हा माझा पूर्ण भ्रमनिराश झाला. अगदी पहिल्याच दिवशी माझे मराठीचे शिक्षक म्हणाले, मी सातारा जिल्ह्यातला आहे. आमच्या जिल्ह्यातले लोक मारामारीसाठी प्रसिद्ध आहे. मी तुला मारीन ह्याला मराठीत अनेक वाक्प्रचार आहेत.
मी तुला तुडवीन, मी तुला वाजवीन, तुझं नरड दाबीन, तुझ्या नरड्यावर पाय ठेवीन इत्यादी इत्यादी. सुरुवातीला मला वाटलं की हा भांडखोरपणा फक्त सातारा जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. हळूहळू मात्र माझ्या लक्षात यायला लागले की ही वृत्ती मराठी भाषेतच भिनलेली आहे. बालबोध लिपी बरोबर देखील हिंसेचे बाळ कडू पाजले जाते. अक्षरांचे पाय मोडणे, पोट फोडणे आणि पुढे तर ध चा मा करून काय झाले हे इतिहासाच्या वर्गात शिकवले जाते. केवळ अक्षरांच्या बाबतीत ही स्थिती तर सामाजिक व्यवहाराची काय कथा. नाक दाबले तर तोंड उघडते ह्यासारख्या म्हणीमध्ये तर उघड उघड हिंसाचार दिसतोच, पण एरवी सुद्धा काय होते हे पहा. नुसता दोष देऊन पुरेसं समाधान न होता लोक अमक्याचे खापर इतरांच्या माती फोडतात, त्यांना धारेवर धरतात. राजकारणी लोक एकमेकांच्या पाठी खंजीर खुपसतात. न्हावी नसलेली माणसे लोकांची बिन पाण्याची हजामत करतात आणि भांडवलदार कामगारांचे रक्त आटवतात. रोजच्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये लोक एकमेकांच्या पोटावर पाय ठेवतात किंवा एकमेकांचे पाय ओढतात. आई बाप लहान मुलांचे कान उपटतात आणि मुले मोठी झाल्यावर आई बापांच्या डोक्यावर मिरी वाटतात. ही झाली अप्रत्यक्ष भांडणाची उदाहरण. मग उघड उघड भांडण सुरू झाले की भाषाही एकदम भडकते. तळपायाची आग मस्तकाला जाते. माणूस दात ओट खातो, आपले तापलेले हात थंड करून घेतो आणि शिव्या द्यायला हपापलेला जीव भरपूर तोंड सुख घेतो. नवलाची गोष्ट म्हणजे हा हिंसाचार फक्त इतरांच्याच विरुद्ध असतो असे नव्हे. स्वतः विरुद्ध लोक तितकेच हिंसक असतात. झोपेतून उठल्यावर अंग मोडतात, गप्पा मारता मारता बोटे मोडतात, घसाफोड करतात, तोंड फाटेच तोवर बोलतात. प्रेम प्रकरणाच्या बाबतीत तर ही स्वतःवर हिंसा करण्याची प्रवृत्ती विशेष दिसून येते. आपली एकुलती एक मुलगी प्रेम विवाह करणार आहे असे कळल्यावर आई बाप घर डोक्यावर घेतात. बायको परपुरुषाची गप्पा मारतीये हे पाहून नवरा स्वतःच्या डोक्यात राख घालतो. भांडखोरपणा बरोबरच मराठी भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शरीरशास्त्राविषयीच्या अद्भुत कल्पना. जिभेला हाड असणे ही चांगली गोष्ट समजली जाते. लोकांचे हातपाय गळतात, त्यांच्या काळजाचे पाणी होते, त्यांच्या तोंडचे पाणी पळते, त्यांच्या पोरांना पंख फुटतात, शिंगे फुटतात. ज्याला तिसरा डोळा फुटतो तो माणूस आदरणीय समजला जातो. मराठी माणसाला होणारे रोग तर अनाकलनीय. लोकांचे तोंड येते, गेले होते कुठे, डोळे येतात, झोपडपट्टीतल्या मुलांच्या जीवाला येते, नेमके काय येते देवजाने. कोणी वेड्यासारखे वागायला लागले की त्याचे डोके फिरले किंवा डोके हलले असे म्हणतात. शरीराबद्दल विचित्र कल्पना आहेतच, तर खाण्याबद्दल तर विचारूच नका. मराठी माणसे वाटेल ते खातात, बोलणी खातात, डोके खातात, वेळ खातात, मार खातात, अक्षरे खातात. चेकोस्लोवाकियामध्येही अक्षरे खाण्याची प्रवृत्ती आढळते असे दिसते. एका चेक गोष्टीमध्ये एका मुलाने इतकी अक्षरे खाल्ली होती की त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करून अक्षरे काढावी लागली असे वाचल्याचे आठवते. तर पैसे खातात, शेणही खातात असे मी ऐकले. मग ही राकट, दांडगट, शरीरशास्त्र आणि तर्कशास्त्र ही दोन्ही न जुमानणारी भाषा परकीय माणसाने शिकायची. कधी कधी या विचाराने मी वैतागून जातो. मग ही भाषा थोडी का होईना, माझ्यावर कृपा करून यायला लागली आहे या सुखद विचाराने माझा जीव भांड्यात पडतो. एक दिवस शाळेजवळचा आंबा गेला. पाडलेल्या झाडातलं ते शेवटचं झाड होत. ते चांगलं भलं मोठं झाड होत. त्याला पाडण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. त्याच्या फांद्या छाटल्या, त्याला दोर बांधली, ते पटांगणा बाहेर पडणार नाही याची खबरदारी घेतली. त्याचा गुंधा चिरला आणि मग त्याला खेचून पाडलं. त्याची मुळं बाहेर पडली. मोहर तर आधीच जमिनीवर पडला होता.
काही दिवसात नवीन शाळेचं काम सुरू झालं आणि त्याचा मागमूसही राहिला नाही. शाळेच्या नव्या इमारतीत जेव्हा ती परत सुरू झाली तेव्हा मी आठव्या इयत्तेत होतो. बाल्यावस्थेतून पौगंडावस्थेत प्रवेश करत होतो. वेगवेगळ्या जमातीत ह्या अवस्थेचं महत्व ओळखून त्याप्रती काही रिचुअल्स केले जातात. आंब्याचा मृत्यू हा व्यक्तिशः नव्या आक्रमक मुंबईचा पहिला अनुभव होता. कोणत्याही गाढ अनुभवासारखा तो अनुभवताना मला नीट कळला नाही, पण त्याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. गेल्या 2-3 दशकांच्या काळात मी मुंबई शहरातली शिरीषाची भव्य डेरेदार झाडं, गुलमोहराची बहरलेली झाडं, पिवळे पेल्टो फोरम अशी शहराला रंगीत ऋतू देणारी झाडं मारली गेलेली पाहिली. ती मराठी होती की अमराठी हे मला ठाऊक नाही. त्यांचा धर्म किंवा पक्ष मला माहित नाही. ती कोणत्या पृथ्वी खंडात प्रथम उगवली हेही मला ज्ञात नाही. पण त्यांच्या सावलीत कोणालाही मज्जाव नव्हता. त्यांच्या रंगांनी कुणाचेही डोळे सुखावायचे. त्यांच्या मंद गंधानं हवेला ताजेपणा यायचा. ती या शहराची शान होती. ह्यातल्या अनेक झाडांचे बेकायदेशीर मृत्यू मी पाहिलेले. झाड लावायला प्रेम लागतं, धीर लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते. झाड वाढायला वर्ष लागतात, त्या मानानं झाड तोडायला कमी वेळ लागतो. अंगी बाकीचे गुण नसले आणि पुरेसा नीचपणा असला की झालं. म्हणूनच झाड लावणारे कमी आणि तोडणारे फार. पण झाड राजरोसपणे तोडायला काही वेळ लागतोच. परवानगी काढावी लागते. झाड मेलेलं असलं की हे सारं करावं लागत नाही. एक घाव दोन तुकडे, त्याकरता कावेबाज बिल्डरांनी आणि त्यांच्या चरबीवर बांडगुळ वजा वाढणाऱ्या राजकारण्यांनी आणि नोकरशहांनी झाडांना विष द्यायला सुरुवात केली. विषारी इंजेक्शन देण्याचं काम इतर गलिच्छ आणि मुनीच कृत्यासारखं अंधारात पटकन करता येत. फक्त झाडाच्या मृत्यूची वाट पाहायची, संबंधित अधिकाऱ्यांना त्याची खबर द्यायची आणि मेलेलं झाड ही एक अडचण म्हणून त्याचा मृतदेह खांडोळी करून वाहून न्यायचा. मला संथपणे होणाऱ्या मानवी मृत्यूचा अनुभव नाही, पण खुनी हल्ला झालेल्या झाडाच्या आचके देत होणाऱ्या मृत्यूच्या सर्व दशा मी पाहिलेल्या. एका संपूर्ण बहरात असलेल्या लॅबनमचा मृत्यू होता. त्याचा रंग सगळा बसंती झालेला, क्वचित डोकावणाऱ्या एका दुसऱ्या हिरव्या पानांना तो अधिकच खुलून दिसत होता. जेव्हा झाड भरात असत तेव्हा त्याच्या प्रत्येक पानात, फुलात आणि पाकळीत एक रसभरीत तजेरा असतो तसा त्या झाडात होता. त्याच्या गुंध्याची आणि फांद्यांची कांतीही तकतकीत होती. लॅबनमचा बहर हा चेरी ब्लॉसमच्या बहरासारखा नाजूक नसतो. तो काहीसा भपकेबाज, ठसठशीत आणि भरगच्च लफ्फेदार असतो. चेरी ब्लॉसमच्या मानानं तो जास्त टिकला तरी तसा फार काळ टिकत नाही. वेगवेगळ्या वेळेच्या उन्हात त्याच्या अनेक कला दिसतात. कोवळ्या उन्हात तर त्याचे रंग पाहायला मन बाहेर धावून येत. तसा सुद्धा हा लॅबन रंगात मुसमुसलेला, लावण्यानं नटलेला. मी रोज त्याचं लावण्य निरखून पाहायचो, त्यात होणारे सूक्ष्म बदल आठवणीत साठवायचो. एक दिवस सकाळी मला धक्काच बसला. त्याचा तजेला अचानक कमी झाला होता. त्याच्या रसाच्या मुक्त प्रवाहाला अटकाव होत होता. त्याच्या तारुण्यावर वार्धक्याची पुसट सावली दिसली असं मला वाटलं, पण ती ऋतुचक्रानुसार येणारी नैसर्गिक सावली नव्हती. ती सावली मृत्यूची होती. आदल्या रात्री त्याच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यात भिनणाऱ्या हलाहलाचा काळेपणा त्याच्या वसंती रंगात हळूहळू घर करायला लागला होता. प्रथम त्याचा तजेला गेला, नंतर रंग बदलू लागला. निरोगी वर्दीशुणू पिवळा रंग काळवंड चव लागला होता. मग तो रोगी तपकिरी झाला, फुलं लहान झाली.
त्यांच्या मानाखाली झाल्या आणि हळूहळू प्राण जाऊन लोंबू लागल्या. त्वचेला तडे पडले, ते वाढत गेले. काळी ठिक्कर पडली आणि दोन एक दिवसात त्या निष्पर्ण वृक्षाच्या शरीराच्या फांद्यांचे तडे वाढल्याने त्या भंगलेल्या हाडांसारख्या दिसू लागल्या. अखेरीस त्याच्या मुळात विष भिडल्यावर त्याचा निष्प्राण कलेवराचा जमिनीनं दिलेला आधारही सुटला. दुसऱ्या दिवशी साळसूटपणे खून योजणारे आणि भाड्याचे मारेकरी आले. उन्हाळीचा दांडा पोतास काळ. त्यांनी झाडाच्या कलेवराचे तुकडे केले, पोत्यात भरले, टेम्पोत पोती भरून ते निघून गेले. टेम्पोचा काळा धूरही जरा वेळाने दिसेनासा झाला. खुनाचा साक्षी म्हणून फक्त एक मोठा खड्डा राहिला होता. काही दिवसांनी त्याचंही बोलक उघड तोंड माती भरून बंद केलं गेलं. अजूनही डेरेदार अंबा पाहिला की माझ्या मनात एक खिन्नता पसरते. तिच्यात शाळेच्या छपरावर पडणाऱ्या दगडांचे आवाज असतात. जिभेवर पन्ह्याची आणि आंबा डाळीची चव असते. आंब्याच्या पडणाऱ्या झाडाचा कडकडाट असतो. कधी कधी तो पटकन शांतच होत नाही, कारण कदाचित मला माझं बालपण अजूनही सोडवत नाही. खर तर यासारख्या ललित लेखनातून आपल्या मुळाशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ होतं. अनेकदा आपण पाहिलं असेल की मराठी सारस्वतात आजही आपल्या मातीशी नातं सांगणारी अशी लेखकाची कथा आपल्या समोर साकारते. हे ऋणानुबंध कुठेतरी मूळ मातीशी जोडलेले असतात आणि त्याचाच संबंध कधी कथेतून, कादंबरीतून, ललित लेखनातून आपल्या समोर आलेले दिसतात. मुळात अभिव्यक्त होण्याची ही वेगळी वेगळी माध्यमं आहेत. लेखनाचा प्रवास हा असाच कुठेतरी सुरू होतो आणि मग या सगळ्या गावाकडच्या आठवणी, गावाकडचे दिवस हे आजही आपल्याला हवे हवेसे असे वाटतात. मग त्या लेखकांनी मांडलेल्या त्या दिवसांशी आपलंही एक नातं जोडून जातं. खरं तर गावाची पार्श्वभूमी, गावाकडच्या सगळ्या गोष्टी ह्या आजही आपल्याला हव्याशा वाटतात. तिथल्या जत्रा, तिथल्या आख्यायिका आणि या सगळ्या कथानकांचं साहित्यात असलेलं वास्तवदर्शी चित्रण आपल्याला खूप महत्वाचं वाटतं. आजही गावकुसाबाहेरचं चित्रण आपल्या अनेक कथांमधनं, कादंबरीमधनं, साहित्यातून उमटलेलं आपल्याला सातत्याने दिसतं. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर अनेक उत्तमोत्तम कथा या विषयाच्या अनुषंगाने मांडलेल्या आपल्या लक्षात येतात. एक गोष्ट आजही आपल्या लक्षात येते की कामानिमित्त शहरात आलेल्या व्यक्तीची नाळ आजही गावाशी जोडलेली असते आणि हे चित्रण जेव्हा कथेच्या माध्यमातनं, कादंबरीच्या माध्यमातनं आपल्या समोर येतं तेव्हा साहजिकच आपणही त्या कथानकाशी अगदी जोडले जातो मूळ स्वरूपात. पुण्याजवळच्या कोथरूडच्या तिथ्यावर उतरलो आणि एखादा म्हातारा माणूस शोधायला लागला. तेवढ्यात कापीर लाकडांनी भरलेली एक बैलगाडी आली. तिच्या गाडीवानाच्या डोक्याला पटका होता आणि त्याच्या विषया पांढऱ्या होत्या. ऊस तपास करायला योग्य माणूस मिळाला असं वाटून त्याला विचारलं. तो म्हणाला, मातुआ जो काय या तिथ. आणि जरासा ओढलेला कासरा सैल सोडून बैलांना दाबून गाडी घेऊन पुढे गेला. मला म्हातोबाच बघायचा होता. दामोदर धर्मानंद कोसंबींनी खेड्यापाड्यातल्या मराठी देवधर्माचा अभ्यास करून विकासवादी इतिहासाची उपपत्ती मांडली. तिच्यात कोथरूडचा म्हातोबा, चासकवांचे मुळूक यांचेही उल्लेख आले. हा म्हातोबा म्हणजे बहुतेक तमिळ माटुबा किंवा बैलोबा. मराठी शाळेत त्यातल्या त्यात निर्बुद्ध मुलाला माठ्या म्हणतात तो हा माठा. म्हातोबाच्या मूर्तीत त्याला बैल मानायला कुठं आधार मिळतोय का पाहावा ही इच्छा. मोठ्या उत्सुकतेनं चौथाऱ्यावरच्या गाभाऱ्याकडे पाहिलं. उभ्या गजांची जाळी लावलेलं दार, आत इंग्लिशी खोली. दाराच्या बाजूला संगमरवराच्या पांढऱ्या लादीवर काळी अक्षर,
भातुबा चरणी काहीतरी समर्पण केल्याचा लेख. म्हणजे भातुबा हेच जास्ती प्रचारातलं राहत. तमिळ माठूला आणखी जवळच. आज देव पाहावा तर दोन निराकार मूर्ती, एक उभट लांबोळी आणि मोठी, दुसरी तशीच पण लहान. पहिली भातुबाची, लहान खोरी जोगूबाईची, दोन्ही लाल भडक चेंद्रानं माखलेल्या. चेंदूर पार खरवडून काढला तर मूर्तीचं रूप तरी कळेल, पण तो इथं आत्ता खरवडणं शक्य नाही. त्यांच्या कथा कहाण्यांचा विचार करणं हा शेंदूर खरवडण्यातलाच प्रकार. तो आपल्याला शक्य आहे. संस्कृतीचं गुंतागुंतीचं जाळं या विशाल माळावर पसरल्यासारखं वाटू लागलं. त्याच्या उंचावलीत काळी माती आणि पांढरे गारेचे दगड आहेत, हिरवं पिवळं गवत आणि लाल भुरके ससे, चरणाऱ्या गाई आणि डरक्या टाकणारे बैल आहेत, गुरं चारणारे गुराखी आणि गवत कापणाऱ्या किंवा सांजच्या चुलीचं सरपण गोळा करणाऱ्या बायका आहेत. त्या जाळ्याला जमिनीपासून वर उचलणाऱ्या कारखान्याच्या किंवा अद्यतन संशोधनाच्या इमारती, आणि तरी त्या सर्वांच्या वर उठून दिसणारे ओबड धोबड वेताळ आणि म्हातुबा. कुठून आला हा म्हातुबा? धरतीतून उपटला, आकाशातून कोसळला. कोसंबींनी त्याची कुळकथा लिहून ठेवली. गावोगावच्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना विचार, हा म्हातुबा मुळा नदीवरच्या वाकडगावच्या गोपाळांबरोबर इथं आला. वाकडचे लोक म्हणतात हिंजवडीचा म्हातुबा थोरला, हिंजवडीचे सांगतात कोकणातून आला. हिंजवडी वाकड एकाला एक लागूनच, शिवेवर लहानस देव, पहिल्या राज्यात म्हणजे फार प्राचीन काळात तिथं नदीचा डोह होता. म्हातुबानं या डोहात सात मुली धडक देऊन पुरवल्या. एवढं आक्रित केल्यावर त्यानं चासकमांच्या धाकल्या म्हातुबाला बोलावून घेतला आणि त्याला वाकडला बसवलं. चैत्री पुनवेला हिंजवडीच्या म्हातुबाची जत्रा असते. जत्रेत पहिला बोकड कापण्याचा मान चासकमांच्या मुळूक घराण्याचा. कारण काय? आवळ त्या म्हातुबानं ढवात बुडवल्या त्या सात मुली आमच्या मुळूक घराण्यातल्या. तो बघा, आमच्या पूर्वापार घराजवळचं देवळ म्हातुबाचंच आहे. म्हणजे काय झालं? वाकडचा म्हातुबा चासकमानला आला होता. ते बघा, नदीपाशी नागोबाचं देवळ आहे ना, त्या नागोबाला पुजायला त्या सात जवान पुरी चालल्या होत्या. म्हातुबानी त्यांना बघितला, त्यांच्या मागो मागो अनुस्पतूर दिसत होती सारी. वाकडच्या ढवापाशी म्हातुबाच तेवढा. गेल्या ना आमच्या कवळ्या कळ्या. समाज पुरुषाची आठवण जिवट चिवट असते, राई राईनं परंपरा जिवंत ठेवीत असते, त्याचबरोबर राईचं पर्वतही करत असते. गर्द हिरवी राई समोर दिसावी तिला पर्वत म्हणावं. पुढल्या पिढीनं हा पर्वतच आहे असं मानावं. मग कोणीतरी म्हणावं, अरे हा तर राईचा पर्वत झालाय. मग आणखी कुणी म्हणावं, अरे खरंच राईचा दाणा केवढाचा, त्याचा हा पर्वत कसा झाला. मग पर्वताचं मूळ झाडाची राई की फोडणीची राई याचा वाद सुरू होतो. कसा तोडायचा असला वाद? मी फिरून येऊन म्हातुबाच्या पुढ्यात बसलो. कोरड्या भिंतीच्या आडोशाला दोघे गुराखी बोलत बसले. तोंडात तंबाखूच्या पिंका आणि गावातल्या भानगडी एकदमच गुळवत आहे. या तवाच वळापलं मारत्याचं खोड कुणाखाली अडकलंय. मी विचार, तुझ्याखाली कोणाकोणाचं खोड अडकलं? तू मुळुकांच्या मुली बुडवल्या खरं का? उगाच तुझ्यावर आदावत घेतली. तू बैल होतास की माणूस? माणूस होऊन देवीच्या पुजारणींना डोहात तर ढकलं नाही. तस
असंही म्हणतात कुणी कुणी. उत्तरादाखल भातुबा बोलत नाही, बोलणार नाही, कारण तो देव असला तरी दगडच आहे, त्याला पुसून काही उपयोग नाही. ज्यांनी त्याला देव केला त्यांना पुसलं पाहिजे. पर्वता, तू झाडांच्या राईचा कि फोडणीच्या राईचा रे? म्हणून पर्वताला पुसून काय उपयोग? भातुबाचा सच्चा भक्त म्हणेल, अरे पण भातुबा देव हाय, त्याची कृपा झाली तुझ्या अंगाबिंगात आलं तर काढून घेता येईल, ते आम्ही पुसू तुला. बोल देवा, कोण हायस, गुढी धरू नको, सांग. ते आपल्याला जमणार. त्यापेक्षा निरनिराळ्या समाजांच्या अंगा अंगात भिजून गेलेल्या रंगतदार कथांना पुसा. अवसेच्या अंधारात तारे लुकलुकावे तशा त्या कथांच्या संभारात मुंगले आहेत काही धावे डोळे देवाच्या, मानवाच्या, आकाशाच्या, धरतीच्या, सत्याच्या आणि कल्पिताच्या संबंधांचे. ते विंसरले तर आपोआप बोलता होणार. त्या माळावर आकाशाचे सामने. कंदिलाच्या अंधुक उजेडात आवडाई पावलं टाकीत गावाकडे निघालेली. जांभळीपासून जाधव वस्ती 2 फरलांगावर होती. मधला उगवतीचा ओढा लागलेला. आमोश्या जवळ आल्यानं आधीच सभोवर अंधार बुडूक झालेला. त्यात ओढ्याकाठी झाडांची दाटे. झाडांच्या निमुळत्या फांद्यावरून वानरं इकडे तिकडे उड्या घेत होती. आवडाईनं हातातली काठी 1-2 मोठ्यानं आपटली. ती धीरानं ओढा उतरू लागली. तिला वानराचं भूताचं कशाचंच भय वाटत नव्हतं. पण सकाळी बाजारला गेलेला हैबती मध्यानात सरली तरी परतला नव्हता. कंदिलाच्या वातीसारखं तिचं काळीच फुरफुरत होतं. जांभळीत वरच्यावेळीला जाधवांची भावकी राहत होती. त्यात लाला जाधवाचा वाडा. वाड्यात आवडाईच्या कारभाराची, लंगड्या गोविंदाची भागी होती. पण लालाच्या बापानं श्रीपती जाधवानंच तर गोविंदाला माणसातून उठवलेला. म्हणूनच गोविंदाने आवडा रानात वस्ती करून राहत होते. सोबतीला अवघी 4 घरं होती. पण आवडानं हिमतीनं लंगड्या नवऱ्याचा संसार धडसा केला होता. गेल्या वर्षापासून हैबतीच्या ओटावर मिसरूड दिसू लागलं आणि आवडाई गोविंदाला आनंद झाला. पोरग शिणाला आलं. बाशिंग बांधून 2-4 करावं आणि मोकळं व्हावं. मुलींचे बाप सुद्धा जाधव वस्तीची वाट विचारीत वाकडी करू लागले. पोरावर यंदा अक्षता टाकायच्या असं आवडानं नक्की केलेलं. पण जीवाला एकच घोर होता. जर जांभळी धरण झालं तर धरणाच्या जागेत पहिलं गोविंदाचं घर गाडलं जाणार होतं. धरणाच्या पायाखालीच जाधव वस्ती येत होती. वस्तीच्या दोन्ही बाजूनं कैक वेळा चुन्याची पांढरी फक्की मारली होती कंत्राटदारानं. जिथं जाधव मळा होता त्याच्या आल्याडच्या आणि पल्याडच्या अंगाला सह्याद्रीच्या दोन्ही डोंगर रंगांची नाकाडा जवळ आलेली. त्या नाकाडातच व्यसन होऊन धरणाचा तुंबा पडणार होता. आवडाईने गोविंदा हैबतीच्या लग्नाचा विषय काढून बसायचे. मध्येच कोणाला तरी धरणाची सय व्हायची आणि खिरीत खराटा पडाल्यागत वाटायचं. आवडाई काळुबाईचा अंगारा दारात फुकायची आणि देवीला हात जोडायची. आये, लेकराला बाशिंग तेवढं बांधू दे, मग धरणाला कवा आभी चूड लागू दे. गोविंदाचं एक पाकी घर साधं भेंड्याच्या भिंतींचं होतं. त्यावर हात कवलं. पण पोराचं लग्न करायचं तर घर धडसं करायला नको का? गेल्या 10-12 वर्षात गावात केळी पेरवीची चांगली लागण सुरू झाली. 4 पैसे हातात खुळखुळायचे. आवडाईकडं बघून शेजारी म्हणायचे, सून येईल घरात, चांगलं रंगीत माडीचं घर बांधून टाक एकदाच. आणि आवचीत धरण झालं तर तू कशाला धरणाला भीतीस? मंत्र्याचं ताट उडील होतंस तू पायानं. आवडाई काळजीत पडायची. देवानं नुसती 2 पोरं पोटी दिलेली, थोरला गुणवंता आणि धाकटा हैबती. गुणवंताला तिच्या मावस भावानं सुभानजीनं दत्तक घेतलेला. त्यांच्यावर झांजणवाडीत पोटपाणी पिकलेलं, संसार फुललेला. आता घरात फक्त हैबतीला हळद लावायची होती. दारातलं पहिलं आणि शेवटचं लग्न काय करावं? घर बांधावं का नको? गेल्या साली नवरा बायकोनं विचार केला. धरणाची टांगती तलवार टळली नव्हती. म्हणूनच समोरची भिंत आणि मागची पडद्याकडची मातीची भिंत पाडली. आड्यावरचं जुनं हातकवलाचं छप्पर घातलं आणि नवी मंगळूरी कवलं घातली. घराला चुन्याचा रंग दिला.
हैबतीच्या लग्नासाठी गेल्या वर्षीच घर सजून उभं राहिलं. दर बुधवारी हैबती पागेठांच्या बाजारला जायचा. केळी पेरवीनं भरलेल्या चार पसरत्या तोंडाच्या पाट्या भरून माल दर आठवड्याला निघायचा. नवा लेंगा आणि टेरलिंगची पैरण घालून कोवळा देखणा हैबती बाजाराला निघाला की आवडाई त्याच्यावरून मीठ मिरच्या ओवाळायची. निम्मी रात्र उलटली तरी पोर कसा परतला नाही. गावात चार जोले गोळा करून गप्पा करीत बसला की वाघेटनातून आलाच नाही. पेशीबाहेरचा चांबारवाडा अजून जागसूत होता. आवडाई कमानीतून आत आली. तसा मळगीवर पडलेला दादू येसकर जागा झाला. त्यानंच हाळी दिली. कोण आवडा काका? वय भाऊजी बाजार करी कसं आलं नाहीत अजून? आवडाईला अजून काहीच न कळल्याचं बघून त्याला आक्रीत वाटलं. दुपारी बाजारात गावाचा कोंडवाडा कसा झाला हे त्यानं आवडाला सांगितलं. कोणताही पुरुष बाजारातून परतला नव्हता. म्हातारा दादू काळजीनं बोलला, धरण काय चुकतंय भय? गाव बुडणार वाटतं. आमच्या वसंताचं डोसकं आवरावं. त्या सरकारबरोबर भांडू नये. डोंगराला धडक मारून डोंगराचं काय जातं? आपलंच कपाळ फुटायचं. गावासाठीच फुटलं ना बघा, आवडाईनं धीर दिला. उद्या धरणाच्या जागेवर ठिया मांडायचा होता. चार दिवसांचा भाकर तुकडा करायला जांभळी जागीच होती. आवडाई एक दोन घरात गेली. तिने चौकशी केली. एकदम तिला गोविंदाची सही झाली. वस्तीवर म्हातारा एकटाच पडलाय. त्याच्या कानावरही धरणाची गोष्ट केली तर आधीच पिकलं पान त्यात हळवं. काही बरं वाईट झालं तर? आवडाई माघारी वळली. दंदन पावलं टाकत घोड चालीनं वस्तीकडे निघाली. चावऱ्या वाऱ्यानं कंदिलाची वात कधीच गिळून टाकली होती. लंगड्या गोविंदावर काढलेली उभी हयात डोळ्यापुढे तरळत होती. म्हाताऱ्याला जपायचं होतं. पोराला वाशिंग बांधायचं होतं. गोऱ्या नातवाचा मुका घ्यायचा होता. धरणात गाडली जाणारी जाधव वस्ती सावरायची होती. ती वस्तीकडे धावता धावता फुटफुटत होती. माझं घरटं म्या मोडू नाही द्यायची. 15 वर्षाची असताना आवडा जांभळी तांदायला आली. गेल्या 35 वर्षात तिनं अनेक उन्हाळं पावसाळं बघितलं. ती नांदायला आली तेव्हा केवढं घन जंगल होतं गावाला. खाली खलाटीचीच काही रानं मोकळी, नाहीतर वाघजाईकाडची सारी गावं किर्र जंगलानं वेढलेली. इतर राज्य होतं आडदांड मनगडात बळ असणाऱ्यांचं आणि रानात गुरगुरणाऱ्या जनावरांचं. वाघेठाण तालुक्याला 12 कोसांवर एक पोलीस चौकी. उन्हाळ्यात जांभळीला कशीबशी बांधानं बैलगाडी यायची. पावसाळ्यात रस्ता बंद. तालुक्यापर्यंत मांडे इतका चिखल तुडवत जायचा. लंगड्या गोविंदानं तर खूप सोसलं भोगलं होतं. तो आणि त्याचा थोरला भाऊ तुका दोघं कुस्तीगीर होते. आजूबाजूच्या जत्रा गाजवल्या होत्या दोघांनी. दोघे पुतणे जड होतील हे त्याच्या चुलत्याच्या श्रीपती जाधवाच्या ध्यानी आलं. एके रात्री त्यानं 4 गावचे टगे गोळा केले. गोविंदा आणि तुकाला रातचं चावडीच्या खांबाला बांधलं. चापकानं फोडलं. त्यांना ठार मारायचा विचार पक्का झाला. गर्भगळीत गाव तो देखावा बघत होता आणि तुका गोविंदा गुरासारखे ओरडत होते. दोघांच्या अंगावर शेवटी काट्या कुराडी पडल्या. दोघे भाऊ मेल्यासारखे गपगार पडले. टग्यांनी दोघांचे मुंदळे बांधले. लाडूबाच्या डोंगराच्या वर कड्याला न्यायचं आणि मृद पलीकडे फेकायचं असा बेट ठरला. टगे कड्यावर आले. त्यांना मोहाची दारू चढलेली. सोबत दारूचे सिसे होतेच. कोंबड्या चवीला घेतलेल्या. कड्याजवळ फेसाटी दिसली तसे त्यांनी मुर्दे खाली ठेवले. वाळकी फेसाटी पेटवली आणि त्यात जित्या कोंबड्या टाकल्या. जेवणखान सुरू झालं. पहाटेचा गारटा अंगाला लागताच गोविंदा शुद्धीवर आला. अंग जखडलेलं होतं. तशा स्थितीत तो सरकत सरकत बाजूच्या जाळवंडात घुसला. दिसेनासा झाला. खाणं पिणं उरकून टगे उठले तर एका प्रेताचा पत्ताच नाही. खाल्ला असेल तरसानं असं बरळत त्यांनी तुकाचं प्रेत कड्यावरून पल्याड फेकलं आणि निघून गेले. जखडल्या अंगानं जाळवंडाचा पाला शेरडासारखा चावून गोविंदानं 3 दिवस काढले. तिसऱ्या दिवशी वाघेटांचा इनामदार रातचा घोड्यावरून शिकारीला आलेला. त्याला गोविंदा गवसला. भेदरलेल्या गोविंदाच्या इच्छेप्रमाणं इनामदारानं त्याला त्याच्या मामाच्या गावी पोचता केला. गोविंदाच्या रघुमामानं त्याला 2 वर्ष जपला. औषध पाणी केलं. लगीन करून दिलं.
आवडा गोविंदाला घेऊन हिम्मतबाज मामा जांभळीला आला. 4 वर्षे राहून त्यानं भाचीची जमीन कसून दिली. तोवर आवडा जाणती झाली. मामा निघून गेला. जिथं तिथं उडी घेऊन आवडा संसार वाढवित होते, हिमतीनं संसार करत होते. गोविंदाचा किर्यानिष्ठ चुलता श्रीपती मेला, पण त्याचा पोरगा लाला जाधव गावचा पुढारी झालेला. नामनिळारा राहून तो आवडाच्या संसारात हजार अडचणी उभ्या करीत होता, पण हिम्मतबाज आवडा डरली नाही. 10 वर्षामागं मंत्री आणून खासदाराच्या नादानं लालानं भूमिपूजनाचा गाठ घातलेला, पण आवडाईनं पूजेचं ताट लातेनं उधळलं होतं. मंत्री गेला. लाला चिडून विचारू लागला, काय मिळवलोस तू? गाव वाचवलं म्या, आवडाई म्हणाले. आज ना उद्या बुडणारच, बुडत्याची काळजी कशाला करायची? तालुक्याला जिल्ह्याला माड्या बंगलं बांधून 7 पिढ्यांची सोय लावली सा. उरलेल्या गावानं किडका मिडकाचा संसार घेऊन कुठल्या देशात जायचं? आवडाईनं चिडून विचारलं. तेव्हापासून आवडाईची गावात पत वाढली होती. आज तिला घोर होता गोविंदाचा. म्हातारा 70 गेलाय. हैबतीला तुरुंगात डांबलंय. वस्ती, घर, जनावरं पाण्यात जाणार हे कळलं तर त्या हळव्या जीवाला धक्का बसल. आय काळूबाई, माझ्या गावाला वाचव, माझ्या धन्याला वाचव. करड्या पकाच्या 4 कोंबड्या वाहीन ग तुझ्या दरबारात. झोपल्या म्हाताऱ्याला जाग येऊ नये म्हणून दबकत्या पावलानं आवडाई आत आली. तोच कानावर म्हाताऱ्याचा आवाज, आवडे, पोराला डांबलं वाटतं भडव्याने. आवडाईच्या अंगाचं पाणी पाणी झालं. ती जागीच थांबली. हलक्या आवाजात पुसू लागली, तुम्हासनी कसं कळलं? कळायचं कसं राहील, मगाशी वस्तीवर माणसं बोलत होते. आता देवासकट गाव पाण्यात जाणार, वाटुळ वाटुळ होणार, तरी सांगित होतो लेखांना काळूबाईच्या नादाला लागू नका. वादाड आहे ती, पण ऐकलं नाही वाद्याने. म्हाताऱ्याला झोप नीट येईना. तो वाकळत उलतापालता होऊ लागला. मध्येच घसा खाकसून पुसू लागला, वय आवडा, खरंच होईल धरा? कुठलं भतया गप पडा, हैबतीच्या जन्मापासून ऐकतोय नव धरणाचं. गोविंदाला आवडाचा ओला आवाज जाणवला. तो घाबरून बोलला, हे घाव उठायच्या आधी हैबतीला बाशिंग बांधला असतं तर होईल की लगीन त्याचं, का काळजी करता? पण माझ्या सोन्यासारख्या लेकरावर परमुलकात आडवाटेला अक्षरं टाकायच्या? त्यो बिनभिकारी आहे का माकडवाला? गोविंदांचा कंठ दाटून आला. आवडाईनं त्याची कशीबशी समज घातली. आता घर बुडणार, हे रान बुडणार, डुबायच्या आधी सारं बघून तरी घ्यावं. पण आवडा काळ्या रातीची बाहेर कशी जाऊ द्यायची नाही. गोविंदानं झाड्याचं निमित्त केलं. कंदील, काटी आणि तांब्या घेतला. दारातून त्याला अंधारातल्या पेरवीच्या झाडाचं झुलते पण जाणवलं. म्हातारा तसाच खाली रानात शिरला. शेत बांधानं फिरू लागला. लंगड्या पायात बळ चढलं. हेच ते बांध, हीच ती शेतं. बांधात घुसलेल्या घेवड्याच्या वेलीसारखं इथं पावलोपावली आठवणी गुंतलेल्या. याच जागेवर गोविंदानं उन्हाच्या झाडा सोसल्या होत्या. इथल्या पिकात भोसऱ्या थंडीत त्यांना आघाट्या पेटवलेल्या. इथला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला इरलं फाडणारा आषाढाचा पाऊस त्यानं झाडांचा आधार घेत सोसला होता. ह्या पान जांभळीवरून टपटप गळणारं पाणी त्यानं लाडानं हात तळावर झेललं होतं. इथेच कांदा भाकरी चुरडलेली होती. इथंच रक्तपात गिळला होता. पोरं बाळं, कोंबडी कुत्री शेरडं करडं घेऊन संसार उभा केला होता. या साऱ्यावरून पाणी फिरणार, इथंच घाला येणार. धन्यवाद. पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसाची, आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची. पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसाची, आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची. झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची, झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची, निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची.
युद्धात आई बाप नेलेल्या मुलाची, युद्धात आई बाप नेलेल्या मुलाची, वाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलाची, जिंकलेल्या रणाची, हरलेल्या मनाची, प्रेमाची द्वेषाची श्वासाची ही पुस्तक सांगतात गोष्ट। मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या? पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात। पुस्तकात पक्षाची चोच बोलते, पुस्तकात हिरवगार रान हलते, पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणा, पुस्तकात दिसतात पर्या बागडताना, पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस, पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस, काळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातला कंस, पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे, सर्वे संतु निरामया विज्ञानाची हाक आहे। पुस्तक म्हणजे वसुधैव कुटुंबकम, पुस्तक म्हणजे वसुधैव कुटुंबकम, आयुष्य पथावरचा नया कदम। मग येणार ना तुम्ही या रस्त्यावर चालण्यासाठी, मग येणार ना तुम्ही या रस्त्यावर चालण्यासाठी? छे हो, वाट मुळीच अवघड नाही। रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो, तेवढ्या सहज पुस्तक वाचायची बस। छे हो, वाट मुळीच अवघड नाही। रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो, तेवढ्या सहज पुस्तक वाचायची बस। अहो, वाचायला तर लागा म्हणजे पोहोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी। अहो, वाचायला तर लागा म्हणजे पोहोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी। पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात। पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात। पुस्तक काही सांगू इच्छितात। नद्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या परिणीता दांडेकर, त्यांची नदी ही कथा। नदी किनारी बसून नदीच्या प्रवाहातून दूरचा प्रवास करून आपण येतो, अशा अर्थाची ही सुंदरशी कथा। आणि या कथेतला काही भाग सादर करते हिमांशु स्मार्त। कथा खूप काही असते, खूप काही। दमास्कसच्या गुलाबाचं इतर एका श्वासात सगळं सांगून जात। तिथला पाऊस, तिथले दुष्काळ, तिथली भेगाळ जमीन, तिथल्या पाणी घालणाऱ्या माणसांचे खरखरीत हात, तशी एक कथा पण किती आणि काय काय सांगून जाते। इतिहास, भूगोल, गाणी, कविता, दुष्ट माणसं, रुजू माणसं, बदलतं ऋतुचक्र, द्वेष, हाव, प्रेम, लॉंगिंग, प्रवास, आणि एक नदी। आणि एक नदी तिथल्या माणसांची कुंडली मांडते, त्यांचे जयपराजय, त्यांच्या प्रेमाची खोली उंची, त्यांच्या श्रद्धांचा खरेपणा, त्यांची एकूण लायकी। टेल मी अ स्टोरी अँड आय विल टेल यू अबाउट युअर फिअर्स अँड युअर ड्रीम्स। एखाद्या नदीचंच नाव शोभतं, कथा नदी, किंवा एखाद्या कथेचं नाव शोभतं, कथा नदी। कुणाची भाग्यरेखा कुणाला कुठं घेऊन जाईल काही सांगता येत नाही। निसर्गामध्ये चूक बरोबर असं काही नसतं, फक्त असतं। त्याला बरोबर चूक हा अल्युमिनियमचा चांदीचा वर्ख आपण चढवला। लखलख चमचम आवडते आपल्याला, हेच बघा ना। नदीनं समुद्रात गेलंच पाहिजे, त्यातच तिची परिपूर्ती। त
तसं नाही झालं तर एक चक्र थांबेल. एक छोटी नदी मोठ्या समुद्राला नाही मिळाली म्हणजे एक लांब साखळी तुटली ना खळकण. हजारो वर्ष एकमेकात विश्वासाने गुंफलेले हात निसटले की गर्दीत. पण अशाही काही आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला. ओकाव्हँगो नदी, अँगोला नमिबिया बोस्तवानातून वाहणारी संपन्न 1500 किलोमीटर पेक्षा लांब वाहणारी. आणि माहितीये ती बोस्तवानात पोहोचल्यावर नुसतीच धावाधाव करून पसरते, गिवअप, मरते. हजारो वर्षापूर्वी तिथे एक सरोवर होतं मग ते आठलं. पण तरी ही बया तिच्या जुन्या डगरीनं तिथंच जाऊन पोहोचते आणि मग सगळ्या पाण्याची वाफ होऊन जाते. महत्वाचा तो तिचा प्रवास, त्याचं असणं नाही. आरती प्रभू नाही का म्हणाले, ती नवी जुनी ती कधी कुणी. माझी मैत्रीण राहते इथं फेमा, सांगते कधी रात्री झोपताना सगळं कोरड असत आणि सकाळी जाग येते ती थेट नदीत. तिच्या लॉक केबिन मधून बाहेर आलं की समोर कोण, हिप्पो. या सगळ्या अनिश्चिततेमध्ये सौंदर्य आहे, हार्ट ब्रेकिंग सौंदर्य. ती तेव्हा तशी, ती बहराच्या बाहूंची. अशा खूप आहेत जगभर ज्यांचा डेल्टा नाहीच मिळत समुद्राला. तू सांगितलं समुद्राला नाही मिळाली तर नदी धराशायी होते. किती सुंदर शब्द आहे ना, धराशायी. पृथ्वीवर निजणारी धराशायी. आफ्रिकेतली सगळ्यात लांब नदी नायगर, हिची बहीण बनी, ही वेळी सहारा वाळवंटाकडं अगदी आपली वाट वाकडी करून येते आणि बनवते मसीना. वाळवंटाजवळ एक हिरवा पूर येणारा, भात वाढवणारा आणि मासेमारी करणारा प्रदेश. बनी नाही मिळत समुद्राला. आपल्याकडं तर रेलचेलच आहे ना, कच्छचं रण, त्याची ती खारी चंदेरी माती, तो खारा निष्ठूर वारा आणि दॅट प्रॉमिस ऑफ अ रिव्हर. एकटी फिरले होते खूप. इथं पूर्वी अरबी समुद्रच होता. खूप पावसाळ्यात आज देखील सगळं वाळवंट पाण्यानं भरून जात. इथं एक नदी येते लगबगीनं, चार्टिंग हर ओल्ड रिमेंबर्ड वेज टू द सी. आणि मग तिची गोची होते की वाहत आले खरी पण समुद्र कुठे आहे, कुठे आहे समुद्र. शोधताना तिचं पाणी अनेक दिशांना धावतं आणि पसरतं इथंच. ही लुणी नदी कच्छच्या रणात विरघळून जाते. तशीच रूपेन, सरस्वती, बनास ह्या लिटल कच्छमध्ये विरघळतात, अदृश्य होतात. प्रत्येकीची आपली कथा. प्रत्येक झंझावाती पूर घेऊन येते, वाळवंट फुलून जात नुसतं, स्फोट होतो सृजनाचा इतका की जीव बिचकतात जरा. मग ऑक्टोबर डिसेंबर मध्ये येतात लाखो लाखो फ्लेमिंगोज आणि पेलिकन्स आणि पेंटेड स्टॉर्क्स. सगळं वाळवंट गुलाबाचं रान करून टाकतात, त्यात कोल्हे हिंडतात आणि देखणी गाढव आणि मोर. हा हा वेगळाच उत्सव. सगळे वाईल्ड मिसफिट्स, वेडे पीर, भटके जिप्सी यांची भाषा यांचीच. समुद्रात न जाणारी नदी काय, पूर येणारं वाळवंट काय, देखणी गाढव काय आणि मिठाचे शुभ्र डोंगर बनवणारी माणसं काय, अधांतरी तरंगणारे भूत दिवे काय. आधी आपली सिंधू पण व्हायची ह्या सगळ्या गोंधळात सामील. तिची उपनदी कोरी ह्या भागाला भिजवायची. मग एक मोठा भूकंप झाला आणि सगळं बदललंच. असो
सांगायचं काय होतं ते विसरलेच. खरं तर सांगायचं असं फारसं काही नसतं. एक दोन तारा जोडायचे असतात कधी कधी, चुकार प्रतिबिंब बघायचे असतात, एखादं चाफ्याचं फूल उचलून खोचायचं असतं केसात, ओंजळभर हसायचं, पापणीभर पाणी साठवायचं असतं, एखादी अर्थहीन ऍब्सर्ड गोष्ट सांगायची ऐकायची असते. मुद्दा असा नसतोच फारसा. पुढे खूप दिवस हे पुरत. धराशायी होणं वाईट नाहीये. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. कधी सरोवर लागेल, कधी माळरान लागेल, कधी अख्ख वाळवंट लागेल. पण ठीक आहे, वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी परत परसतेच. आपला समुद्र आपल्या आत असतो. कधी शांत रात्री गाज ऐकू येते बघ. थोडेसे तणावयुक्त पण प्रसन्न वातावरण. विमलाबाई साशंक, सुदर्शन निश्चल, सुकन्या उत्साही, तर कमलाकर बॅलन्स्ड. कमलाकर, सुकन्या तू पत्ता दिलायस ना बरोबर? सुकन्या, हो पप्पा येईल तो. विमला, हो अगदी न चुकता. सुकन्या, आज नाही आला तर उद्या येईल, त्यात काय आहे? कमलाकर, कसा येणार आहे तो? सुकन्या, बसनं म्हणाला होता. विमला, सरकारनं खास रिझर्व गाड्या नाही ठेवल्या त्यांच्यासाठी. सुदर्शन, मम्मी आता वाद नको. कमलाकरकडे बघत, स्वीकारायचं ठरवलंय ना मग स्वीकारायचं. एक नाही 33 कोटी देव आपल्या मागे आहेत. कमलाकर, मिसेस नाडकर्णी येणार होत्या ना? सुकन्या, कशाला, त्यांच्या लाडीक बोलण्यानं पळून जायचा तो. कमलाकर, कितीपर्यंत वाट व्हायची? मी खाली स्टॉपवर जाऊन येऊ का? सुकन्या, राहू दे ना पप्पा, येईल तो. आणि तो काही पाहुणा नाहीये, इथंच राहणार आहे. कमलाकर, अगं पण उगच पत्ता शोधत हिंडणार, वेळ जाणार, त्यापेक्षा मिस्टर आराध्य इथंच राहतात का? या प्रश्नावर सर्व दाराकडे बघतात. जीन पॅन्ट, जॅकेट, सॅक घातलेला एक साधारण सावळा दिसणारा तरुण दारात उभा. तरुण, मिस्टर कमलाकर, एस आराध्य, कृष्ण भवन, तिसरी गल्ली, शिवाजी पार्क, दादर, मुंबई 400028, इथंच राहतात का? कमलाकर, हो हो, मीच मिस्टर कमलाकर आराध्य. तरुण, ओ हॅलो. कमलाकर, तुम्हीच ते? तरुण, हा मीच तो. तुम्ही बुक करून ज्याची वाट पाहताय ना तोच मी, कचरे दिवार. कमलाकर, विमला, सुदर्शन एकत्र. काय काय नाव म्हणालात? तरुण, कचऱ्या दिवार. सुकन्याकडे बघ, ऐ तू सुकन्या वाटत. हा, माडेलवरनच ओळखली. तूच होती ना सिलेक्शनला? मस्त आवडला आपल्याला, चौगच ना तुम्ही. आता फार्म मध्ये भरले म्हणत अस. कमलाकर म्हणजे बा. सुकन्या, पप्पा कचऱ्या. तेच ते बा, ही आईने आ भाऊ फर्स्ट क्लास आवडलं. मी कचरे दिवार, ओनली वन इन वर्ल्ड, आई बाप डेड प्रॉपर्टी, एक मामा आहे पण लांब आहे. आपण खस्ता खात 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 शिकलो, पार एमए पर्यंत, एमए गोल्ड मेडल, धान्याचं पाणी त्याला. कमलाकर, हो पण तुमचं हे नाव कचऱ्या, हा त्याची एक गंमतच आहे, म्हणजे स्टोरी आहे, सांगू. म्हणजे काय, आपला बाय आहे ना, तो बिगारी काम करायचा. जेवढं काम करायचं त्याच्या डब्बल प्यायचा, म्हणजे जेवढा माणसात असायचा त्याच्या डब्बल दारू. आपली आय आय कचरा गोळा करायची, ए टोटल कचरा. हे राहायचं असंच कुठंतरी आडोशाला. आता मी झालो ना त्या टायमाची गोष्ट. पोटूशी आई कचरा गोळा करायला गेलती एकदा सांजेला. वालता बसला होता वाट बघत, त्याला पैसे हवं होतं दारूला. त्याविषयी काय आलं, आई आली पण कचरा नाही. बा म्हणला, कचरा? तसा आहे, नव्वटीत मला काढला आणि त्याच्या हातात ठेवला. बा येडा झाला, म्हणला चा हिला माझा कचरा, माझा कचरा. हा त्याचा पहिला शब्द.
त्यो आईला काय म्हणला, कचरा आणायला गेलीस तवा झाला त्यो हा माझा कचऱ्या. देवार मामानं शाळेत घालताना लावलं लय डायनामाईट नाव आपलं मिस्टर आराध्ये. त्या समता अधिकाऱ्यानं एका बायला माझं नाव सांगितलं. तिनं काय लिहून घेतलं माहितीये का? कचऱ्या धी वॉर्ड. हसत असतानाच बाकी सर्वजण त्याच्याकडे आवाहून बघत असताना प्रवेश संपतो. अंक पहिला, प्रवेश सातवा. कचऱ्या वाचत बसलाय. सुकन्या इकडे तिकडे फिरत आवरतीये. कमलाकर येतो. कमलाकर, अच्छा कच मिस्टर धिवार. कचऱ्या, कचऱ्या कचऱ्या म्हणा, नाही कचऱ्याच म्हणा, काय नाव आहे ना ते आपलं. मिस्टर धिवार म्हणलं म्हणजे कसं एकदम हापिसत भेटल्यासारखं वाटते. ऐ की नाही सुकन्या? सुकन्या, सुकन्या. कचरे, तेच ते सुकन्या. हा हा, सुकन्या. कचरे, अच्छा सुकन्या. सुकन्या, अरे हो थोडं हळू नाजू. कचरे, सुकन्या. सुकन्या, राईट कच. येस पप्पा, आपण याला कच म्हणू, कचऱ्यापेक्षा रिच वाटत की नाही. कमलाकर, ओ येस कच. कच येतो मी. कमलाकर जातो तेवढ्यात आतून आई रागात बाहेर येते. विमला, सुकन्या सुकन्या सुकन्या. सुकन्या, अगं हो काय झालं काय एवढं? विमला, काय झालं? काय झालं नाही ते विचार. सुकन्या, नको नको, काय झालं तेच सांग. विमला, आज जाऊन बघ. सुकन्या, कुठे? विमला, जाऊन बघ तिकडे देवघरात. सुकन्या, तिथं काय झालंय? विमला, आपल्या देवाशेजारी आणखी एक देव आलाय, हा एवढा मोठा दगड. कचरे, आओ तो माझा देव आहे आईसाहेब. विमला, मग तो आमच्या देवघरात का? कचऱ्या, घ्या. आता देव देवघरात नाही ठेवायचा, आता काय मग किचन मध्ये ठेवायचा का बेडरूम मध्ये? हा नाही नाही नाही, किचन मध्ये ठेवायचा नाही कारण देव भुकेला पण भक्तीचा. आणि बेडरूम मध्ये ठेवायचा नाही कारण त्याचे डोळे सतत उघडे असतात. मग कुठं ठेवायचा? देवघरात. विमला, हे बघ सुकन्या, ते कुठं ठेवायचं ते तू बघ, माझ्या देवघरात नको. कसं अहो असं काय करत आहे आई, देव सगळीकडे सारखाच नाही का? तेवढ्यात सुदर्शन आंघोळीहून परततो. सुदर्शन, काय झालं मम्मी, काय झालं? विमला, अरे आपल्या देवघरात देव ठेवलाय. सुदर्शन, काय सांगतेस? आता देवाऱ्यात राखीव जागा. कचऱ्या, ए वंडे गंजी फ्रॉक घालून ये. काय चाललंय तुमचा आकांड तांडव? आता तुमचा आणि आमचा देव वेगळा आहे का? सुदर्शन, अरे पण तुला हवं तर तू दुसरा देवा राहण, आमच्या देवाऱ्यात तुझा देव घुसवतोस म्हणजे काय? कचऱ्या, मस्त बोलला वंडे, देव घुसवला हा घुसवला देव घुसवला पुढं. आता मी या घरात या घराचा भाग म्हणून राहणार म्हणल्यावर माझा देवारा वेगळा कसा होणार? काय बरोबर आहे ना सुकन्या? सुकन्या, बरोबर आहे तुझं. सुदर्शन, काय बरोबर आहे? हा काय बरोबर आहे? म्हणजे आम्ही देवारे करायचे आणि त्यांनी आपले देव घुसवायचे? चालणार नाही, देवारा होता तसा करा नाहीतर मला तो करावा लागेल. विमला, सुकन्या तू हट्टाला पेटून हे जे काही करतेस ना ते मला अजिबात आवडत नाहीये. देवाधर्मात कसली आले ढवळाढवळ? कचऱ्या, तेच म्हणतोय मी आई, देव सर्वत्र एक मानतो ना आपण. हा मानतो ना, मग आपण कशाला त्याच्या नावावर लढाई खेळायची? देव देवाऱ्यात काय सगळीकडे भरून राहिलाय. अने वंडे, तू काय एवढा कावला? हे हिशोबच करायचा झाला ना तर तुलाच ढकलत 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 खैवर खिंडीकडे न्यायला लागेल. अरे आम्ही इथंच होतो रे, आम्ही इथंच होतो आमच्या देवासारखे दगड, तुम्ही आला बाहेरून ठासली आमची, आता वर आम्हालाच. सुदर्शन, हे बघ वादच घालायचा असेल ना. कचऱ्या, ए चले शांत, आम्हाला कळलं तुमचं पाणी. जा सुकन्या, जा आमचा दगड आणजा. आपल्या फिलॉसॉफीमध्ये आपला देव आपल्या खिशामध्ये सुद्धा राहतो. उगा देवघरावरनं घरात भांडण नको, देवघरावरनं घर मोडण्या इतका आडाणी नाही आपण. जा आमचा दगड आणचल जा. सुकन्या आज जाते. सुदर्शन आणि विमला एकमेकांकडे पाहत असतानाच कचऱ्याचं स्वागत. कचऱ्या, अखेर तू खरं केलंस देवयादी, खरं केलंस. 20व्या शतकाच्या अखेरीस हा कच कचऱ्याहून जन्मलाय आणि सक्तीनं आलाय या घरात. 20व्या शतकातला हा राक्षस 20व्या शतकातल्या देवांच्या दुनियेत सक्तीनं घुसवला गेलाय. खरंच देवयानी, तुझ्या शापाची तीव्रता त्यावेळी लक्षात नाही आली. वाटलं देव आणि राक्षस यांच्या कलहापेक्षा माणसांचा सहवास कदाचित अधिक सुखद असेल.
पण देवयानी इथे सगळं अजबच आहे. माणसं देवाचं नाव घेऊन राक्षसासारखे वागतायत. अशा वेळी तुझ्या मते आता राक्षस झालेला मी कुठल्या देवपणाला लागेल ग? देवयानी तू पाहतीयस ना माझं युद्ध, पाहतीयस ना? मायबाप राणी सरकार, आपल्या सगळ्यांना झाशीची राणी माहिती आहे, पण आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की ती महाराष्ट्र कन्या आहे. तिचं पूर्वाश्रमीचं नाव म्हणजे मनकर्णिका तांबे. ही मनकर्णिका ज्या वेळेला धिटुकली होती तेव्हापासून तिची धिटाई सर्वश्रुत आणि सर्वज्ञात होती. कसं आहे ना मंडळी, आपण कसं जगायचं ते आपण ठरवायचं असतं. म्हणजे फार मोठ्या लेखकांनी लिहिलेलं एक वाक्य मी वाचलेलं आहे आणि म्हणून त्याची थोडीशी कास धरून इथे लिहिलेलं सुद्धा आहे. राजहंस मरताना सुद्धा हसतो आणि मयूर नाचताना सुद्धा रडतो. निसर्गाचा नियमच आहे हा. झाशीच्या राणीबद्दल बोलायचं झालं तर झाशीची राणी ज्या वेळेला खऱ्या अर्थाने राणी झाली त्यावेळेला तिला सगळेजण मायबाप राणी सरकार म्हणून संबोधायचे. त्याचं कारणही तसंच होतं, कारण राणीनं ज्या परिस्थितीमध्ये राज्य कारभार सांभाळला त्यावेळेला ती प्रजेची आणि तिच्या या वाढीव कुटुंबाची खऱ्या अर्थाने माय आणि बाप झालेली होती. राणीच्या मनामध्ये एकदा असा विचार आला की इतकं प्रेम आपली प्रजा आपल्यावरती करते आहे, पण खरोखर आपण या प्रेमाला लायक आहोत का? तिचे काही बालमित्र जे तिच्या बरोबर सगळी युद्ध कौशल्य शिकलेले होते ते आता तिच्या सेनेमध्ये भरती होते, पण होते तर बालमित्रच ना. त्यामुळे आपल्या मूठभर बालमित्रांना बरोबर घेऊन देशांतर करून राणी आपल्या रयतेमध्ये निघाली हे बघायला की लोकांची मागणी आणि त्यांची मिळकत याच्यात फार तफावत तर नाहीये ना. मुळात राणीला बघायचं होतं की आपण खऱ्या अर्थाने त्यांचे मायबाप म्हणून सिद्ध झाले आहोत का. राज्यामध्ये फेरफटका मारून आल्यानंतर राणीचं मन सुखावलं होतं. आपल्या बरोबरच्या विश्वासू सैनिकांना एका मोकळ्या माळरानावर आल्यावरती राणी म्हणाली, आता काही काळ आपापल्या घोड्यांवरती इथेच निशब्द बसूया. ही शांती आम्हाला आमच्या मनाच्या कुपीत आमच्या आत्म्यामध्ये साठवायची आहे, कारण शेवटी देवाज्ञा झाली की आमच्या सोबत दुसरं काहीही जाणार नाही. कुठलीही धन दौलत घेऊन आम्ही वरती देवाच्या दारी जाणार नाही, जाईल तर आमच्या सोबत फक्त ही आत्म्याची शांतीच. निशब्दपणे ते सगळेजण आपापल्या घोड्यांवर बसले होते. कुठून कुणास ठाऊक पण एक दगड जोरात राणीच्या दिशेनं भिरकावला गेला. राणीने वेषांतर केलेलं होतं, डोक्यावरती शिरपेच होता, पण तो दगड इतक्या जोरात भिरकावला होता की राणीच्या कपाळाला लागला, एक रक्ताचा ओघळ ओघळला, राणीचा तोल गेला आणि ती त्या घोड्याच्या पाठीवरनं कशी बशी खाली पडली. दोन सैनिक तिच्या आजूबाजूला उभे राहिले आणि बाकीचे 5-6 जण सैरावैरा पळाले की त्या मोकळ्या माळ रानावरती दगड कोणी मारला आणि मुळात कोणी ओळखलं की वेषांतर केलेली मायबाप राणी सरकार आहे. अल्पावधीमध्ये एक 45-50 वर्षाच्या बाईला कैद करून त्या सैनिकांनी समोर उभं केलं होतं. ती सुकलेल्या पानासारखी कापत होती आणि पावसासारखी रडत होती. तिनं राणीच्या पायावरती लोळण घेतली आणि ती म्हणाली, मायबाप राणी सरकार, म्या नाही हो दगुड मारला, म्या कसा काय दगुड मारीन, तुम्ही तर आमच्या मायबाप आहात. राणीने तिला उठवलं, आपल्या समोर उभं केलं आणि रक्ताचा ओघळ पुसत राणी म्हणाली, पण दगुड तर लागला माय, काय कारण झालं? थरथरत बोट दूर उभ्या असलेल्या एका आंब्याच्या झाडाकडे उंचावत ती स्त्री उद्गारली, माझे धनी, तुमच्या सैन्यात लढता लढता वीर मरण येऊन मरण पावला. 4 दिवस झालं माझी पोरं उपाशी आहेत, त्यांच्या कोरड्या उपाशी नजरा बघवत नाहीत.
झाडावर चढायचं धाडूच नाही म्हणून चढू शकलो नाही म्हणून हा दगड मारला मायबाप. दगडाचा नेम चुकला असेल आणि माझ्या आवेगाचा वेग बनला असेल हा दगड आणि तुमच्या मस्तिष्काला लागला माफी करा. ती पुन्हा एकदा पायावर लोळण घेणार पण राणीनं तिला तिथेच थांबवलं. शेजारी उभा असलेला तिचा वेषांतर केलेला एक बालमित्र सैनिक राणीच्या कानात काहीतरी पुटपुटला. म्हणाला, हे काय राणी सरकार, चार पाच चाकाचे फटके तरी हाणाच, राणीला दगड मारते म्हणजे काय. राणीनं त्या माऊलीकडे पाहिलं. ती तशीच ढसाढसा रडत होती, हात जोडत होती, पुन्हा पुन्हा माफीची याचना करत होती. पुन्हा एकदा तो बालमित्र राणीच्या कानात फुटफुटला, हे काय राणी सरकार, निदान एक चापकाचा फटका तरी हाणाच, कसं आहे ना राणी सरकार, उद्या कोणीही काही गुन्हा करेल आणि माफीची याचना करेल पण मायबाप राणी सरकारला दगड मारल्याचं काहीतरी शासन व्हायला नको का. राणीनं त्या आपल्या बालमित्राकडे पाहिलं, त्या माऊलीकडे पाहिलं, वेषांतर केलेल्या आपल्या अंगरख्यात. दोन्ही बाजूला दोन खिसे होते, त्यात आपले हात घातले आणि दोन्ही खिशातून दोन सुवर्ण मुद्रांच्या थैल्या काढल्या आणि त्या माऊलीच्या हातात देत मायबाप राणी सरकार म्हणाली, घे माऊली, या सुवर्ण मुद्रांच्या थैल्या घे आणि इथपासून जिथवर चालत जाशील तिथवरची जमीन तुझी, हा तुझ्या राणीचा तुला वादा आहे, त्याच्यात हवी तेवढी आंब्याची झाडं लाव, म्हणजे माझ्या राज्यामध्ये मी जिवंत असेपर्यंत तरी तुझी मुलं पुन्हा कधीही उपाशी झोपणार नाहीत. ती माऊली मायबाप राणी सरकारला वंदन करून तिथं निघून गेली आणि शेजारचा सैनिक म्हणाला, हे काय राणी सरकार, निदान एक चापकाचा फटका तरी हाणायचा. त्याच्यावर राणीनं दिलेलं उत्तर फार समर्पक आहे आणि आपल्या प्रत्येकाने स्मरणात ठेवावं असंच आहे. राणी म्हणाली, अरे त्या दूर उभ्या आंब्याच्या झाडाला दगड मारला तर ते झाड सुद्धा आंबे देतं. मी तर अख्खी राणी आहे, मी नको का काही वेगळं द्यायला. शेवटी कसं आहे मंडळी, आपण प्रत्येक जण आपापल्या गुणांचे राजाजी किंवा राणी सरकार असतो. गरज असते ती आपल्यातल्या नेमक्या गुणांना हेरून त्याची वजाबाकी न करता बेरीज करायची, म्हणजे मग आपली स्पर्धा जगाशी उरत नाही तर ती अंतर्मुख होते आणि स्वतःशी होते. कारण स्पर्धा ही कधीही आजूबाजूच्यांची असू नये, स्पर्धा नेहमी स्वतःशी असावी. माझ्यात जे चांगलं आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि माझ्यात जे उणं आहे त्याची वजाबाकी न करता ते सुधारायचा प्रयत्न केला तर यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करता येतं. शेवटी काय, परमेश्वराने एक उत्तम आयुष्य आपल्याला निवडून आपल्या भेटीला दिलेलं आहे, ते कसं जगायचं, त्याचा सुगंध पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचवायचा हे फक्त आणि फक्त आपल्या हातात असत. आयुष्य हे स्वांत सुखाय असावं. वरण भात लोणचा नि कोण नाही कोणचा, जयंत पवार यांचा हा कथासंग्रह. त्याची प्रस्तावना मी वाचून दाखवतोय. अगोचरही वास्तवच असत. साहित्य अकादमी पुरस्कार माझ्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहाला जाहीर झाल्यानंतर मला आनंद तर झालाच पण लगेच आश्चर्य वाटलं की हा पुरस्कार कथासंग्रहाला मिळाला. साहित्य अकादमी पुरस्कार सुरू झाल्यापासून मराठीत कथेसाठी तो एकदाच 1973 साली जी ए कुलकर्णी यांना मिळालेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यावेळीही काहीतरी वाद होऊन तो त्यांना परत द्यावा लागला होता. त्यानंतर आज 2012 साली तो माझ्या वाट्याला आलेला आहे. दरम्यान कथेला हा पुरस्कार मिळू शकतो मिळतो हे आम्ही विसरूनच गेलो होतो. कथेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच उदासीन झालाय की काय अशी मला शंका येते. कथेचा मर्यादित भाषिक अवकाश आणि बहुपदरी गुंतागुंतीचा आशय व्यक्त करण्याच्या तिच्या क्षमतेविषयीचा संशय
यामुळे कादंबरीच्या तुलनेत तिला दुय्यम महत्व देण्यात आलं असावं हा संशय अगदीच अनाठायी नाही. परंतु कादंबरी हाच आजच्या काळाचा वाङ्मय प्रकार आहे असं मान्य करून आपण कथेच्या अंगभूत गुणवत्तेकडे दुर्लक्ष करत आहोत. तेही कथा हा खास भारतीय वाङ्मय प्रकार असून याच मातीत तो जन्माला येऊन विकास पावलेला आहे याची कल्पना असूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. राजानं कथा ऐकण्यास नकार दिल्यानंतर निराश झालेल्या गुणाढ्यानं आपल्या कथा एक एक करून आगीत टाकायला सुरुवात केली. त्या कथा ऐकण्यासाठी जंगलातले पशुपक्षी जमले. आगीत स्वाहा होण्यापूर्वीच्या त्या कथा भान हरपून ऐकत बसले. तहान भूक विसरले, रडू लागले आणि कृश झाले. तिकडे राजाला शिकारीसाठी प्राणी मिळेनासे झाल्यानंतर ते गेले कुठे याची शोधाशोध सुरू झाली आणि राजाला बृहत कथा रचणाऱ्या गुणाढ्याची महती कळली. तो वरमला. एका सत्ताधीशाची चैन हिरावून घेण्याची आणि त्याला हवालदिल करण्याची क्षमता कथाकारापाशी होती आणि तो याच मातीतला होता. आजच्या कथाकारापाशी ही ताकद नाही, कारण एतद्देशीय कथेची सामर्थ्यस्थानं त्यानं जोपासलेली नाहीत. उलट युरोपियन प्रभावाखाली जन्मलेल्या कादंबऱ्यांच्या सावलीत तो कथा लिहू लागला. जसं घडलं आहे तसं सांगणं म्हणजे कथा हे सोपं समीकरण रूढ झालं आणि कथा निसत्व झाली. जे दिसतं ते वास्तव अशी वास्तवाची एक संकुचित व्याख्या सर्वांनी स्वीकारली, ती अर्थातच चूक होती. पण या व्याख्येच्या कक्षेतच मानवी मनाचे तळ धुंडाळणं सुरू झालं. मानवी नातेसंबंधांकडे बघणं, माणसाच्या वर्तनाचं मनोविश्लेषण करणं सुरू झालं. यात जे जाणवतं तेही वास्तवच असतं, ते जाणवल्यासारखं वाटतं तेही वास्तव असतं हे विसरलं गेलं. त्यामुळं जे जाणवतही नाही ते देखील वास्तवाचाच भाग असू शकेल असं मानण्याची सुताराम शक्यताही नष्ट झाली. अर्थात या समजुतींना छेद देणारं, विस्मयचकित करणारं कथालेखन करणारे मोठे लेखकही याच काळात होते, पण ते नेहमीच अल्पसंख्य राहिले. मला वाटतं कथा हा प्रकार गरीब, निष्कांचन आणि वंचित लोकांनी जन्माला घातलेला असणार, कारण अभावग्रस्त जगण्यात एकमेकांना गोष्टी सांगून मनोरंजन करणं आणि कल्पनेचं साम्राज्य उभं करून त्याद्वारे आपली अभावग्रस्तता भरवून काढणं एवढंच त्यांच्या हाती होतं. म्हणजे कथेचं आणि कल्पकतेचं, काल्पनिकतेचं नातं जन्माचंच आहे. हेच कौशल्य पुढे या गरीब लोकांनी पोपट बनून राणीला दर रात्री गोष्ट सांगण्यात, यात्रेकरू बनून कथातून देवाधिकांचं महत्व वाढवण्यात, दूरवरच्या व्यापाराला निघालेल्या व्यापाऱ्यांच्या रात्री त्यांना गोष्टी सांगून सुकर करण्यात वापरलं. एका अर्थानं कथा ही वंचितांच्या जगण्याचा अधिकार होती, त्यांच्या जगण्याचाच एक अविभाज्य भाग होती. ती पराकोटीच्या कल्पकतेतून अद्भुत विश्व जन्माला घालत होती आणि त्या विश्वासामधूनच त्यांच्यासाठी प्रतिकूलतेतही जगण्याचं आत्मिक बळ मिळवून देत होती. त्यामुळे कथाकार हा कधी काळच्या वंचितांचाच वंशज आहे आणि प्रतिनिधी सुद्धा आहे असं मी मानतो. तो गोष्टी कोणासाठीही सांगत असो त्यानं हे भान मात्र सोडता कामा नये. डोळ्यांना दिसणाऱ्या आणि कानांना ऐकू येणाऱ्या वास्तवापलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझा स्वतःचा तसा प्रयत्न असतो. जपानी कथाकार कादंबरीकार हारुकी मुराकामी म्हणतात, खोटं सांगितल्यानं म्हणजे खऱ्या भासणाऱ्या गोष्टी रचून सांगितल्यानं लेखक सत्याला एका नव्याच जागी आणून ठेवू शकतो. हे अक्षरशः खरं आहे, मात्र ते जे खोटं म्हणतात ते खोटं नसून कल्पनेतलं खरं असतं. माणसं आज व्हर्च्युअल रियालिटी जगतात असं सर्रास म्हटलं जातं, पण माझं म्हणणं तर असं आहे की माणूस अदिम काळापासूनच व्हर्च्युअल रियालिटीत जगतो आहे. तसा तो जगला नाही तर वर्तमानाच्या शुष्क कोरड्या वास्तवभूमीवर तो एकटा पडेल, त्याचा ताण असह्य होऊन संपून जाईल. ही स्थिती पूर्वी होती आणि आजही तितकीच प्रखर आहे, किंबहुना आज ती अधिक प्रखर बनलेली आहे. याचं कारण वाढत्या व्यक्तिवादात असेल, बाजार केंद्री जागतिकीकरणात असेल, माणसाला परात्म करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरात असेल, वा सगळ्याच गोष्टी मनोरंजनाच्या पातळीवर आणणाऱ्या माध्यमांच्या लोंढ्यात असेल. पण आज वास्तव बघणं, ऐकणं आणि संवेदेत झिरपवणं यातही असंख्य अडथळे येत चाललेले आहेत. शतखंडित वास्तवाकडे बधीरपणे बघणाऱ्या समाजात वावरणाऱ्या संवेदनाशील लेखकालाही वास्तवाचं आकलन करता येईन असं झालेलं आहे, कारण त्याच्याही व्यक्तित्वाचे असंख्य तुकडे झालेले आहेत.
त्यामुळे स्वतःच्या आणि वास्तवाच्या या असंख्य तुकड्यांना सांधत एक सलग विधान करू शकण्यासाठी त्याला कल्पनेचाच आधार घेऊन गोष्टी रचाव्या लागणार आहेत. मात्र यातली अद्भुतता, अतार्किकता आणि असंगतता विश्वासार्ह वाटावी अशी मांडणी लेखकाला करावी लागणार आहे. कारण कशावरही विश्वास ठेवण्यापासून ते सगळ्यावरचाच विश्वास उडू लागण्यापर्यंतचा प्रवास झालेल्या मानव समूहातल्या नव्या वाचकाला त्याला सामोरं जायचं आहे. हे करताना माणूस हाच साहित्याचा केंद्रबिंदू, हे आपण जाणीवपूर्वक जोपासलेलं नव्या काळातलं ब्रीदही लेखकानं सोडावं असं मला वाटतं. माणूस हाच जगण्याचा केंद्रबिंदू मानल्यानंच असंख्य समस्या माणसाच्या जगण्यात आज निर्माण झालेल्या आहेत. तो एकटा पडत चाललेला आहे. उलट आपल्या प्राचीन साहित्यानं निसर्ग, पशु, पक्षी, पर्या, शापित यक्ष, किन्नर, राक्षस हेही आपल्या जगण्याचे भाग मानले होते. गावांची शहरं, शहरांची महानगर होताना निसर्गाचंही वस्तूंमध्ये रूपांतर होत. त्या वस्तूही माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भागच आहेत. कवी अरुण कोलटकर यांच्या कवितेतील ओळी आहेत, बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन जाशे. हे एका अर्थानं आजच्या माणसाचं भागध्येय आहे ते नाकारता येणार नाही. माझं हे म्हणणं हा लेखकांना केलेला उपदेश नाही, हे माझं मलाच सांगणं आहे. हे मी मला परत परत सांगून कथा लिहिणं किती कठीण आहे हे बजावत असतो. माझ्या पुरतं म्हणायचं झालं तर मी स्वतःसाठी गोष्टी सोप्या करून टाकण्यापेक्षा त्या अवघड करत नेतो. मला माझे ज्येष्ठ आणि समकालीन मित्र सांगत असतात, आता तू कादंबरी लिही. मला कादंबरी लिहायची आहेच, परंतु कथेचीच वाट कठीण करून मी कादंबरीचं आव्हान माझ्यासाठी अधिकच अवघड करून टाकतो आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की गोचर वास्तवाच्या पकडीत अडकलेल्या आजच्या कादंबरीची होणारी कोंडी फोडण्याची ताकद फक्त कथेमध्ये आहे. एका परीने संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेला हा वाचनाचा, लेखनाचा वसा आणि वारसा आपण पुढे चालवत आहोत. साहित्य सोनियाचे खाणी सकळ विद्यांचा सुकाळू व्हावा हीच आपली इच्छा आहे. आणि म्हणूनच कदाचित आपल्या या वाचन प्रवासात, आपल्या या साहित्य मैफिलीत अनेक क्षेत्रातली दिग्गज मंडळी सहभागी झाली. त्यांनाही वाटलं की हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपणही हातभार लावावा. अर्थात ही साहित्य मैफिल म्हणूनच अनेक अंगांनी सजली आहे, बहरली आहे. आणि त्याचा कळस म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असलेलं नाव म्हणजे आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार. ऐकूया त्यांनी काय वाचलंय ते. नमस्कार. देशाचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, भारतरत्न दिवंगत डॉक्टर APJ कलाम साहेबांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस, दिवंगत कलाम साहेबांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी त्यांच्या कार्याला, स्मृतींना वंदन करतो. कलाम साहेबांचा जन्मदिवस आपण वाचन दिन म्हणून साजरा करीत आहोत. आपल्या सर्वांना मी वाचन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज वाचन दिनाच्या निमित्तानं राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी लिहिलेला त्यांच्या आठवणी संदर्भातला एक उतारा मी वाचत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी दररोज वाचलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे. वर्तमानपत्र, पुस्तकं, ते आपल्या ज्ञानात, अनुभवात भर घालेल ते वेळात वेळ काढून वाचत राहिलं पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी मी चांगलं काहीतरी वाचेन आणि नंतरच झोपेन असा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. ज्येष्ठ सनदी अधिकारी आदरणीय राम प्रधान साहेबांनी संकलित केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लेखाचं संकलन असलेल्या शब्दांचं सामर्थ्य पुस्तक माझ्या हातात आहे. त्यातील उतारा मी आपल्याला वाचून दाखवतो. मी माझा वाढदिवस एका वर्षी साफ विसरलो होतो, पण त्यावेळेच्या दिल्लीतल्या वाढदिवसानं माझ्या मनात कायमची आठवण नोंदवली. 1967 सालचा तो वाढदिवस, सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या आणि महामंत्र्यांच्या निवडीची गर्दी सुरू होती. ती निवडणूक झाली 12 मार्च. या दिवशी इंदिरा गांधी महामंत्री पदावर विराजमान होताच त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव सुरू झाला
आम्ही मंडळी काही वेळ तिथं थांबलो. गर्दी एवढी झाली की त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि अभिनंदन करावं यासाठी मलाही अवसर मिळेना. शेवटी पुन्हा निवांत भेटून अभिनंदन करावं असा विचार करून त्या गर्दीतून वाट काढली आणि थोड्या वेळाने घरी परतलो. तो काय काही मिनिटातच इंदिराजी माझ्या घरी दाखल. मी बुचकळ्यात पडलो. असं काय घडलं एवढ्या तातडीनं तुम्ही आलात? मी इंदिराजींना उत्सुकतेने विचारलं. चव्हाण, गर्दीत मी विसरून गेले तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्याचं राहून गेलं. इंदिराजींनी असं म्हणतच शुभेच्छा व्यक्त केल्या. इंदिराजींच्या मनाच्या सिग्नतेनं माझा वाढदिवसाचा त्या दिवसाचा आनंद द्विगुणित शतगुणित झाला. कराडला कृष्णामाईच्या वाळवंटात माझ्या गप्पा रंगल्या होत्या. गप्पाच त्या विषयाला धरबंध कुठला. 1930 साल दांडी मार्च सत्याग्रह सुरू झालेला होता तो काळ. गप्पांच्या ओघात दांडी मार्चही सापडला. सत्याग्रहांचे मोर्चे जागोजाग निघत होते. कोणीतरी म्हणालं, काय होणार असल्या सत्याग्रहाने? आचरटपणाने पुढं तो जो बोलत राहिला होता त्यात मीही सामील झालो, पण गंभीरपणाने. यातून काही चांगलं निघणार आहे, मी सत्या त्या सत्याग्रहाबद्दल बोल म्हणालो. ते कसं काय? एकाने आचरट हावभाव करीत विचारलं. अरे, दांडी मार्च सत्याग्रहाची सुरुवात 12 मार्चला झाली आहे. मी बरमत सर्वांची पृच्छा. दोस्तांनो, 12 मार्चला म्हणजे माझा वाढदिवस. त्या दिवशी काहीतरी चांगलं होणारच. आणि मग आम्ही सारेच त्या वाळवंटात हसता हसता गडबडा लोळलो. आचरटपणाचा अगदी घर झाला. कुणीतरी म्हणालं, माझा एक वाढदिवस झाला. प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनानं भारावलेल्या मनानं अंतःकरणानं मी जेव्हा जंगल खात्याचा मंत्री होतो, मला वाटतं 1953 साल असावं, मी आणि सौ वेणुताई महाबळेश्वरला होतो. प्रतापगडाला बऱ्याच वर्षात गेलो नव्हतो, म्हणून त्या दिवशी जायचं ठरवलं. प्रतापगडावर जाण्यासाठी त्यावेळी मोटारचा रस्ता नव्हता. मी गड चढून जायचं ठरवलं आणि सौभाग्यवती वेणुताईंसाठी खुर्चीची व्यवस्था केली. आम्ही गडावर पोचलो. बरोबर फारसं कुणी नव्हतं. मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आणि उभयतांनी भवानी मातेचं दर्शन घेतलं. अतिशय शांत, पवित्र, मंगलमय असं तिथलं वातावरण. मनासमोरून इतिहासाची पानं उलगडू लागली. छत्रपती शिवरायांचं हे श्रद्धास्थान. येथून कामगिरीवर निघताना आणि परतल्यावर महाराजांनी या जगमान्यतेचे कौल घेतले. असेच आणखी कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. आपणा सर्वांना मी पुन्हा एकदा वाचक दिनाच्या शुभेच्छा देतो. वाचा आणि वाचत रहा. वाचाल तर वाचाल हे लक्षात ठेवा. धन्यवाद. या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण ही साहित्य मैफिल रंगवली. खऱ्या अर्थाने या सगळ्या साहित्य मैफिलीत आपण जर लक्षात घेतलं तर केंद्रस्थानी कोण आहे? तर लेखक. कारण तुम्हाला आम्हाला आलेले अनुभव योग्य शब्दात मांडणं हे लेखकालाच खऱ्या अर्थी जमू शकतं. आणि म्हणूनच सुधीर मोघेंची कविता आठवते, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. तुमच्या आमच्या मनातल्या भावना, तुम्हाला आम्हाला आलेले अनुभव हे योग्य शब्दात जेव्हा लेखक मंडळी मांडतात किंवा कवितेतून मांडतात तेव्हा सुद्धा ते आपल्याला आपलेसे वाटतात. आज साहित्य मैफिलीच्या या निमित्ताने साहित्य यानच्या माध्यमातून आपण हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम करतोय. वाचनाचा हा संस्कार कुठेतरी पुढे जावा, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा संस्कार रुजावा, हाच विचार सगळ्या मान्यवरांनी आपल्या वाचनातून खऱ्या अर्थाने मांडला. आपल्या महाराष्ट्राला खरंच खूप मोठी परंपरा लाभली. साहित्यिकांची ही मोठी परंपरा पाहता आपले सगळे ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ एका परीने आपण पालखीत ठेवले. आणि आज तर आपण या डिजिटल पालखीमध्ये आपले ग्रंथ ठेवले. आता आपल्याला करायचं एकच, ही पालखी आपल्या खांद्यावर घ्यायची. कारण आपण या पालखीचे भोई आहोत. ही पालखी खाली ठेवू द्यायची नाहीये, तर ही आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर तिला नाचवत ठेवायची. त्यामुळे साहजिकच या सगळ्या वाचन प्रवासातनं आपल्याला पुढे जायचंय.
वाचाल तर वाचाल असे इतके दिवस आपण म्हणत आलो, पण आता म्हणूया वाचाल तर जगाल, वाचाल तर वाढाल आणि वाचाल तर अधिक समृद्ध व्हाल. नमस्कार.